आणि बाबू उंगाळे यांनी आमच्या मंडळासाठी सभागृहाच्या मंडळाच्या वतीनं त्यांना लागलं धन्यवाद देऊ इच्छितो आणि असंच सहकार्य या पुढे होणाऱ्या मॅचेस आपल्याला नक्कीच आमच्या मंडळासाठी सहकार्य लागलं आणि पुनश्च आपल्या कुटुंबाचा दिवस शुभ होतो. जो पराजय झालेला असतात तो पिंपरी आणि कालच्या सामन्यामध्ये जो उपांत्य फेरीमध्ये पराजय झालेला संघ साखर या दोन्ही संघाच्या कर्णधारा कडे यांनी यायचं कुठलं गाव पण नाही येणार तो पण नाही. मी आमच्या मुंबई मंडळाचे सेक्रेटरी मोरे यांना विनंती करतो संदीप मोरे कृपया आपल्या हस्ते नारायणचा गाव करून घ्यायचे काय समजाय धन्यवाद. विजयश्री नाणेफेक मध्ये संपन्न केलेले सूर्य असताना चालला कदाचित जर आमच्या हातामध्ये निसर्ग असता तर नक्की त्या सूर्याला थोडासा आपण टेकून दिला असता पण तेवढं नाहीये लवकरात लवकर निर्णय द्या. दोन दिवसाच्या कार्यक्रमासाठी आमच्या 15व्या कमिटीचे सर्वांचे अध्यक्ष श्री दिलीप दादा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आणि या साखर संघाचे जे स्वतः एक कोच म्हणून जिथपर्यंत महत्वाची भूमिका पार पडतात ते स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मंडळाच्या वतीनं त्यांचं लाख लाख धन्यवाद त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. त्याचप्रमाणे आमच्या 15व्या असोसिएशनचे कार्य सदस्य सन्मान्य श्री आणि या दोन दिवसाच्या सामन्यासाठी ज्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे ते म्हणजे आमचे संदेश गुरुजी आमचे पसरे गावचे रहिवासी यांचे या ठिकाणी मी माझ्या मंडळाच्या वतीने स्वागत करतो. त्याचप्रमाणे असोसिएशनचे दुसरे सदस्य ते म्हणजे नितीनजी मोरे या कार्यक्रमात निर्णय करा साखर संघ सतुजी मोरे काय विषय आहे इकडे त्याचप्रमाणे स्वागत आमच्यानुसार चांदिवळी संघाचे एक तरुण असे आणि मार्गदर्शक म्हणून जे आमचे मिस्त्री बाबा
स्वागत करतो आमचे सकाळची जांभळे आमचे बहिरामजी सागरकर तसेच आमचे रमाकांतजी कदम यांच्या सभेत असले इतर मान्यवर मंडळी यांचं मी आमच्या मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. आपण लाईव्ह प्रक्षेपण ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते ते म्हणजे रविकांतजी रविंद्रजी सरकार महत्त्वाचा हाय वोल्टेजचा सामना आहे आणि या सामना झाल्यानंतर नंतर डबल हाय वोल्टेजचा सामना जो पाहायला मिळणार आहे त्यासाठी सर्व प्रेक्षकांची लाखो या ठिकाणी उपस्थिती आहे. या सर्व प्रेक्षकांचं मी मनोभाव आमच्या मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे या आमच्या पंढरगाव असोसिएशन मार्फत जी कार्यक्रमात आयोजित असे जे दोन्ही दिवशी क्रिकेटचे सामने आयोजित केले या सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण पाहण्यासाठी किंवा या सामना लाईव्ह पाहण्यासाठी आमच्या कुंभोळी गावची काही रहिवाशी किंवा कुंभोळी गावचे काही सुपुत्र या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आमच्या भाई साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते एक प्रतिनिधी म्हणून त्यांचं पुष्प देऊन त्यांचं स्वागत करतो. आमच्या कुंभोळी गावचे रहिवाशी त्यांचे या ठिकाणी स्वागत केले जाते आमच्या मंडळाच्या वतीने. धन्यवाद धन्यवाद. आपण सामन्याकडे बघतोय जे लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहायला मिळत आहे ते म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून आमचे रविंद्रजी सरकार त्यांचं महत्वाचं योगदान आहे आणि खरंतर दोन दिवसाची भूमिका दोन दिवसाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती पेरवली आहे. मंडळाच्या वतीने त्यांचा लाख लाख धन्यवाद. एक मंडळाचा सदस्य मंडळाचा कार्यकर्ता म्हणून ज्यांची जबाबदारी होती या ठिकाणी आमच्या जर्मानी संघाचे एक महत्वाचे राष्ट्रपती खेळाडू सचिनजी पालांडे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आमच्या अर्जुनजीला विनंती करतो की त्यांचं त्यांनी पुष्पगुच्छ स्वागत करायचं आहे. धन्यवाद सचिनजी. खरोखर तुमच्यासारखे गुणवंत खेळाडू जेव्हा आमच्या मंडळाला एकदा पाठला देतात किंवा पाठीला घेऊन होतात त्यावेळेस नक्कीच एक मोठा असं मुलाचं असं मार्गदर्शन मिळत असतं आणि या प्रथम पहिल्याच चेंडूवरती सुंदर फटक्यावर दोन चेंडू दोन धावा मिळालेल्या आहेत. सुंदर खेळ करतोय तो म्हणजे साखर संघ आणि संरक्षणाची जबाबदारी त्यांच्यावरती स्वीकारलेली आहे ती म्हणजे पिंपळ संघ. यानंतर समालोचनासाठी मी आमंत्रित करतो. बॅट्समनचं नाव सांगायचंय दोन प्रतिनिधी या ठिकाणी पाठवून द्यायचे. बॅट्समनचं नाव स्ट्रायकर बॅट्समन मंगेश आणि नाव स्ट्रायकर तो आदेश. ओके मंगेश आणि आदेश या ठिकाणी फलंदाजी करतात. त्यानंतर दुसरा चेंडू चेंडू सज्जत नाही विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू जातोय. तिसऱ्या नंबरचा हा सामना आहे. जर जो कोण संघ या दोन संघामध्ये जो तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरणार आहे त्यासाठी 7001 रुपयाचं रोख पारितोषिक आणि शिल्ल अशा प्रकारचं पारितोषिक या ठिकाणी आमच्या मंडळामार्फत जाहीर करण्यात आलेलं आहे आणि दानशूर धनंजय जे आहेत रमेशजी चव्हाण यांच्या माध्यमातून आमच्या कॅप्टन हरिदय यांचे जावळी यांच्या माध्यमातून पारितोषिक या मंडळासाठी प्रदान केलेलं आहे. मी या सर्व दानशूर दातृत्वांचं पुनश्चा स्वागत करतो धन्यवाद देतो. त्यानंतर आपण जे लाईव्ह कॉमेंट्री ऐकणार ज्यांचा खरोखर अतिशय सुंदर असा आवाज आहे ते म्हणजे आमच्या असोसिएशनचे अध्यक्ष दिलीपदा आणि आमचे आदरणीय गुरुजी संध्याजी भारती यांच्या लाईव्ह कॉमेंट्री मधून एक धावती कॉमेंट्री धावती समालोचन आपण ऐकायला मिळणार आहे. त्यासाठी मी त्याला आमंत्रित करतो धन्यवाद धन्यवाद. आणि नक्कीच असं रोम हर्षक असे मॅचेस बघायला मिळाले ज्याने समोरून पाहिल्या त्याला आनंद मिळालाच परंतु ज्याने युट्यूबच्या माध्यमातून मला ते भारतभर बघितला त्यांना अतिशय आनंद झाला असं वाटतं. आणि दोनच धावा काउंटिंग मध्ये होत आहेत. अशा रीतीने धाव संख्या साखर प्रथम फलंदाज करताना 3-6 आणि आता 3 षटकातलं हे पहिलं षटक अजय यांच्या हातामध्ये. अजय एक ऑलराउंडर असं पण मदत पासून बघताय नाही तर हा विषय राहतोय की धावसंख्येमध्ये बदल फरक पडतोय. एका धावेने झाला शतक संख्याची खूण होते पंचांची धावसंख्या येते 3-7. तिसऱ्या क्रमांकासाठी ही लढत आहे आणि रमेश भाऊजी म्हटल्याप्रमाणे हा व्होल्टेज ही सुद्धा लढत आहे. एक प्राइज मिळवणार ही लढत आहे आणि डबल हा व्होल्टेज म्हणजे फायनल नक्कीच मोठं लढत असणार आहे. कारण दोन जबरदस्त असे संघ मामा भांजे आणि कंद्रागावचा हुदा अशा चांदवड्यांच्या सामना होणार आहे. अशा रीतीने पहिल्या षटकानंतर साखर प्रथम खेळताना 3-7 मंगेश आणि आदर्श जोडी मैदानामध्ये.
त्याला घडून जायचं मला सांगायचं आहे. स्वतः विकेट किपर तिथे आरोग्य आहेत. एक धाव मात्र आणू शकत नाही. एक धावची भर पडते धाव संख्येमध्ये 3/8. साधारणतः 3 षटकामध्ये आपण ऍव्हरेज काढलं तर 27-28 अशी धाव संख्या या मैदानामध्ये या पीच वरती आणि या आयोजनाच्या ठिकाणी आपण बघतोय आणि नक्कीच चांगले खेळ करून जात आहेत. एक खेळाडू नृत्य बघायला मिळतं गेल्या 2 दिवसामध्ये सगळ्या खेळाडूंपासून. तयार उलटाच गण मारला आकर्षण बघत चेंडू झाले सुमारे 0 चेंडू आणलं जातोय. मिस फील्ड होत आहे आणि एकच्या जागी दुसरी धावही मिळते. दोन्ही खेळाडू बंद करताय. साखर संघ दोन्ही धाव संख्येमध्ये बसताय 3/10. मला या स्पर्धेतील सर्वाधिक धाव संख्या पहिल्या फेरीमध्ये साखर संघाने जमवली होती 55. प्रयत्न करत आहेत परंतु मला ते आउट झालेले दिसते. तिथे क्रिस्त नव्हतं पूर्ण परंतु स्टंप नाही लागला चेंडू. आणि मला वाटतं श्रीधर गावच्या भाषेत बोलायचं तर लगोरीमध्ये सुद्धा एक्सपर्ट असणार. लगोरी हा गेम मला वाटतं आमचे कॅप्टन साहेब आपल्या लांबणीचा गेम लगोरी आता तो नावच चाललाय. मला वाटतं तो भुजत चाललाय असं म्हणू शकतो. त्याचीच आठवण करून देणारा हा क्षण श्रीधर यांनी लगोरी प्रमाणे तो स्टंप उडवलेला. अशा रीतीने गडीबाद मात्र होतो आकाशांच्या रूपामध्ये. एक गडीबाद 10 अशी साखर संघाची धाव संख्या. चेंडू श्रीधर यांचा चांगला स्वतंत्र पूर्ण मांडलेला शोले पंचाच्या सागर पवार यांनी तो अपघातून झेल घेतला. नक्की सगळ्यांनी पुन्हा एकदा टाळ्या वाजवून त्या झेलासाठी इशारा येतो की बाद झालेला पाडवी आहे. अशा रीतीने श्रीधर यांनी या षटकामध्ये 2 गडीबाद केलेले आहेत आणि दुसरं षटकही संपलेले धावसंख्या आहे 2 गडीबाद 10. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 7. दुसऱ्या षटकात 2 गडीबाद झाले. धावसंख्या झाली होती 10. म्हणजे श्रीधरने 2 गडीबाद देऊन फक्त 3 धावा जमवल्या दिल्या आणि अशा रीतीने धावसंख्या होती 2/10. शेवटचं षटक पावलं पूर्ण घेऊन येतोय. परंतु शेवटच्या षटकाची भामिगिरी आपल्या दोन आवाजामध्ये देखील आमचा संदेश गुरुजी. धन्यवाद दादा. या ठिकाणी दुसऱ्या षटकाच्या 6 चांदात झेल घेतला असते मला शब्द सागर पवार यांच्या 5 दशकाने ज्येष्ठ आमचे उत्तर साहेब यांच्याकडून त्याला 100 पाचशे आणि नकार होतो आणि हा 2 भाव आहे. 2 भाव होतात सांगायचं भाव सांगत होत 12. धन्यवाद देतो.
आणि त्यांचे आभार मानतो. पेनल्टी नाही, वॉर्निंग आहे पहिले. काल कुठला शिवण झाला सांगितले बाबा. बस बस बनतो त्याला सांग. साईडला घे आणि खेळ साईडला बोल. साईज बसत नाही. काय नाही गुरुजी धर्म घालायचा एवढा अक्षर नाही ना. काल तर शुभम ऑनलाइन आउट झाला लगेच बोला ठीक आहे नाही पुरा जायचं समोर संघ आहे तो या स्पर्धेतील तिसरे क्रमांकासाठी हा सामना होता आहे. पुढचा चंडू आपण टाकलेला चंडू शतकातून मारलेले नमस चंडू एकच धाव येतात की दुसरी काढण्याचा प्रयत्न केला परंतु नाही. एकच धाव झालेला आहे धाव संख्या होती 13 दोन बाद 13 चार चंडू शिल्लक तीन चंडू शिल्लक माफ करा तीन चंडू शिल्लक या स्पर्धेतील साखर संघाला तीन चंडू शिल्लक आहेत. धाव संख्या होती 2×13 गुरुजी म्हटलं की आपलं म्हटलं की साखर संघाचा कोच माझं नाव म्हटलं नक्कीच आम्ही गेले कित्येक वर्षाच्या 35 वर्ष आम्ही क्रिकेट मध्ये वावरत आहे त्याच्यापेक्षा जास्त म्हणून 1975 पासून क्रिकेट खेळायला सुरुवात केलेली आहे आम्ही आणि मला आवडेल या सगळ्यांचा कोच होता. परंतु सगळ्यांना अर्थ दादाबाबी मुक्त मनाने सांगेल की आम्ही साखर कालपासून तुम्ही बघताय तो जमून आणलेला संघ आहे आणि त्या जमून आणलेल्या संघाने तिसऱ्या क्रमांकापर्यंत झेप घेतलेली आहे. त्यामुळे आम्ही आता होमवर्कला सुरुवात केलेली आहे. आम्हाला जवळजवळ मोसमामध्ये 13 ठिकाणी खेळायचं आहे अन्यकच एखाद्या स्पर्धेमध्ये साखर संघ 1-2-3 मध्ये कुठल्या तरी ठिकाणी नेण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल. पंचमी जो काय असेल ते लगेच हे करा. आपल्याला फायनल 3-3 ओव्हरची खेळायची आहे. मला वाटत रनर दिलेले आहे त्यासाठी शत्रुघ्नसाठी 2×13 चौथा चेंडू आपण टाकले चेंडू थोडासा उंच पत्ता मारलाय बऱ्याच थोड्याच्या दिशेने चेंडू चालला चेंडूच्या थोडस दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये आलेल्या पर्यंत दरम्यान दोन धाव पूर्ण केल्यानंतर दोन्ही काढून 2×15 पुन्हा एकदा अभिमा मारलेले चेंडू बलट आणि बलटे
चांगला चेंडू अडवला आहे तिथे असं वाटलं होतं की पाठ बिहाइंड असू शकतो परंतु टप्पा पडून त्याला पण बाउन्स म्हणतो असा पाठ बॉलरने अडवलेला शेवटचा चेंडू 3-15 अशी तीन षटकामध्ये साखर संघाची जी आहे ती खेळी साखर संघाला 3 षटकामध्ये 16 धावांचं आव्हान समोर ठेवलेलं आहे. सामना विसर्जनानंतर लगेचच सुरू करायचा आहे आणि ज्याला मेगा फायनल म्हणतोय आपण ती फायनल आपल्याला येत्या 10 मिनिटांमध्ये बघायला मिळेल अशी सर्वांना अपेक्षा. पुन्हा एकदा इतिहासामध्ये इतिहास म्हणता येणार नाही. मागे घेऊन जातोय वाढव चिंचाट आणि वैयक्तिक भागाचा साखर जांभळून नाचामध्ये सुद्धा अग्रेसर असायचे शक्तीवाले आणि पुणेवाले. त्यानंतर हळूहळू आम्ही सुद्धा क्रिकेटमध्ये व्हावे असो चोरवले असो धामधाम असो खेळवत असो या सगळ्यात बरोबर सगळेजण क्रिकेट आपापसे खेळायचे. सुरुवातीला डावांचा मॅचेस असायचा हळूहळू बदलत बदलत गेला आणि मला 1990 नंतर या टुर्नामेंट आयोजित केल्या गेल्या मर्यादित षटकांचा आणि त्या मर्यादित षटकांचा एकेकाळचा बादशाह आपल्या बाजूला बसलेला आहे संतोष बागुले. एका धावामध्ये 115 धावा जमवल्या होत्या आणि 115 धावामध्ये हे महाराज 58 धावा करून नावा राहिलेले असे षटकांचे बादशाह आणि उत्कृष्ट खेळ केलेले असे आपल्या समोर आत्मत्व बसलेलं आहे. असे व्यक्तिमत्व जर आपल्या सर्वांच्या समोर असतील तर आपल्याला प्रेरणा याच्या लक्षपूर्तीमध्ये असावी. त्या विषयांतून तो सामन्याला लवकर सुरू आणि त्याचं धावतो आपल्या मंदिर सोहळ्यामध्ये पुन्हा एकदा करतील आमचे हे झाल्यानंतर नियम तसा आपल्याला माझ्या मेमरी सेव्ह होत माझ्या अकाउंट मी शुभारंभ केलाय तो
अजून शाळेत जातो अजून नाश्ता करतो आणि म्हणजे सप्ताहाच्या दिवसात संबंधाला चढला होऊन भाग होतो आणि या ठिकाणी खरं संघाच्या भागासाठी भाग करते आपल्या
चेंडू नवीन असणार आहे, दोन्ही चेंडू नवीन असणार आहे, त्याची दोन्ही संघाच्या कडा आहे नोंद घ्यायची. चार षटकांचा सामना अर्थात चार षटकांचा सामना आणि जो नाणेफेकचा कौल झाला आमच्या वाडीतून आमच्या आधार समोर कॅप्टन हरिभाऊ या ठिकाणी नाणेफेकचा कौल झाला. हा नाणेफेकचा कौल मामा म्हणजे या संघानं विजय संपादन केला आहे. मी मित्रांनो लाईव्ह प्रेक्षकांच्या माध्यमातून सांगू इच्छितो मामा म्हणजे हा संघ त्याचा कर्णधार आहे. त्या कर्णधाराला मी त्याची स्तुती करेन की मला तर तीन सामने झालेत आणि हा शेवटचा तिसरा अंतिम होणारा सामना आहे. तिन्ही सामन्यामध्ये या मामा भाईच्या संघाने जे नाणेफेक साठी स्वतः या ठिकाणी पदार्पण केलं होतं आणि स्वतः ज्याच्या वेळेस तो आला आणि त्याने प्रत्येक वेळेस त्याची एकच मागणी होती की मला छाप मिळावा. त्यांनी छाप मागणी केली आणि त्या प्रत्येक वेळेस तो संघ किंवा त्या कर्णधार म्हणावा लागेल, लकी कर्णधार म्हणावा लागेल की त्याने तो संघ किंवा तो नाणेफेकचा कौल त्यांनी जिंकलेला आहे. त्या संघासाठी शुभेच्छा देईल आणि अंतिमचा सामना जो आपण पाहणार आहोत एक शिवरी विभागाकडून जो मामा म्हणजे हा संघ पूर्णपणे संघ म्हणावा लागेल की जेणेकरून रत्नागिरी जिल्ह्यातले बरेचसे खेळाडू या खेळाचा सहभागामध्ये सहभाग होत आहेत आणि आपल्या संघासाठी मोठं असं योगदान देत आहेत. त्याचप्रमाणे दुसऱ्या दोन संघ हाही पूर्णपणे संघ आहे. मी जो आता झालेला सामना होता पिंपरी हा संघ या पिंपरी संघाचा एक उपकरू तो म्हणजे सागर पवार जो ग्रामीण कबड्डी असोसिएशन मध्ये आपला स्वतःचा कर्तबकारी गाजवतो तो म्हणजे सागर पवार. याला विनंती करतो की या ठिकाणी आपण यायचंय. मी हरिभाऊला विनंती करतो आमच्या वाडीच्या आधारसमोर की आपल्या शुभास्ते छोटस पारितोषिक आपल्या शुभास्ते त्यांना प्रदान करायचंय. धन्यवाद सागर पवार. आपण चांगल्या पद्धतीने त्याबद्दल आमच्या मंडळाच्या वतीने आमचे मंडळाचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून कॅप्टन साहेब यांच्या शुभहस्ते आमच्या मंडळाचे सर्व सदस्य प्रत्येक वेळेला आपल्या वेळात वेळ काढून खर्च करून अनुभव असं त्याचं या ठिकाणी योगदान असतं आणि ते आपण लाईव्ह प्रक्षेपांच्या माध्यमातून मी युट्यूबच्या माध्यमातून आमच्या खेळाचा आनंद उचलतात. मी सर्व चालू असलेल्या सर्व प्रेक्षकांना मी पुनश्च माझ्या मंडळाच्या वतीनं कार्यक्रमाता क्रिकेट मंडळाच्या वतीनं आपल्या सर्वांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. समीर रवींद्र आणि कल्पेश लवकरात लवकर शेवटचा सामना आहे. या ठिकाणी आमचं डीजे म्हणून जे कामकाज पाहत आहे ते आमच्या मंडळाचे एक तरुण नेतृत्व ज्यांची जिल्हा मध्ये जी असोसिएशन मध्ये चांगल्या प्रकारे त्यांची निवड झालेली आहे ते म्हणजे आमच्या मंडळाचे आमचे धडाचे कार्यकर्ते युवा नेतृत्व. त्याचप्रमाणे डीबीजे कॉलेज मधून जे क्रिकेटचे एक अष्टपदी वर्षीय खेळाडू म्हणजे कामगिरी पाहतात एक सीझन प्लेअर म्हणून ज्यांची नामोल्लेख आहे सध्याच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्यांची नाव नोंदणी झालेली आहे ते म्हणजे आमचे रत्नजी उदेकर उर्फ भाई आमच्या मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष राजेंद्र उदेकर यांचे चिरंजीव यांची या ठिकाणी जिल्ह्यासाठी क्रिकेटच्या माध्यमातून अंडर 20 मध्ये निवड झाली आहे. मी माझ्या मंडळाच्या वतीने त्यांना याला आपल्या शुभेच्छा देतो. बंधू मी एवढं सांगू इच्छितो की खरोखर हा क्रिकेट म्हणजे प्रत्येकाच्या जीवाला प्रत्येकाच्या मनाला प्रत्येकाच्या शरीराला एक प्रकारचं वेगळं बळ लावणारा एक प्रकारचा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेट म्हटल्यावरती प्रत्येकाची शरीरदृष्टी आहे ही पवित्रवती पक्षाप्रत किती तंदुरुस्त आहे आणि खरोखर क्रिकेट खेळणं हे आपल्या जीवनासाठी अतिशय महत्वाचं आहे. कारण आपण जर आपण आपण या युगामध्ये पाहतोय किंवा या विज्ञान युगामध्ये पाहतोय गुरुजी आपणही पाहताय की या युगामध्ये पाहत असताना आमचा नवतरुण आहे हा कुठेतरी वेगळ्या मार्गाला लागलाय. एखादा मोबाईल असू देत किंवा कॉम्प्युटर सारखे असू देत नक्कीच ही दुनिया कॉम्प्युटरची आहे नक्कीच हे मोबाईलचं युग आहे पण एवढं सुद्धा वेगळावून झालं एवढं सुद्धा त्या मोबाईल मध्ये किंवा कॉम्प्युटर मध्ये घुसणं हे थोडासा शरीराला थोडस घातक आहे. पण पूर्वीचं तुम्ही मगाशी दाखवून करून दिला आमच्या हरिसाहेबांना तुम्ही म्हटलं होतं की लगोरी सारखा जो गेम आहे अचूक नेम आहे आणि ते लगोरी आणि अचूक नेम ही अतिशय महत्वाची म्हणजे जर शरीराची एसटी जर सुधारित हवी असतील किंवा आपले फिटनेस महत्वाचा ते फिटनेस जर योग्य त्या पद्धतीने राहायचं असेल तर त्यासाठी क्रिकेट सारखा गेम किंवा लगोरी सारखा गेम विकेट दांडू सारखा गेम किंवा ऑर्डर असलेले जे गेम आहे लपंडावरचे असलेले जे गेम आहे
ते गेम खेळलं या माझ्या तरुण मित्रांसाठी महत्वाचं मी त्यासाठी माझ्या मंडळाच्या वतीने असोसिएशनच्या वतीने मी सर्वांना विनंती करेन की मोबाईल परीक्षा खूप महत्वाचं आणि त्यासाठी आपण त्या पद्धतीने योग्य ते कार्यक्रम म्हणजे मामाबांच्या संघाला दादा मंडळाचे सदस्य माझे मंडळाचे स्वयंसेवक यांनी बॉन्डिंगचा ताबा घ्यायचा आहे कारण की पण माझ्या मंडळाच्या माझ्या स्वयंसेवकांना विनंती आहे की तुमची जबाबदारी तुम्ही नक्कीच पार पाडता. मी पुनश्च सांगू इच्छितो की आम्ही पडद्यावरचे कलाकार आहोत पण आमच्या पाठीमध्ये तुमचे हात आहेत म्हणून आमचे पडद्यावरचे कलाकार आम्ही शोधून दिसतो. मी खरोखर मी लाईव्ह प्रेक्षकांच्या माध्यमातून सांगू इच्छितो सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो आम्ही पडद्यावरचे कलाकार असतो ते आमच्या पाठीमध्ये असलेले जे हात आहेत हात माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत मजबूत आहेत म्हणून आम्ही समोर उभे राहतोय आणि पुन्हा आपण सामन्याकडे राहतोय. सामन्याचा पहिला क्षण आहे आणि या पहिल्या चेंडूवरती माझ्या संजूनं उत्कृष्ट असं पहिलाच एक धाव मिळवलंय सन्मानपूर्वक त्याने एक धाव मिळवलं आपल्या संघासाठी योगदान पुन्हा एकदा सुंदर असं उत्कृष्ट असं कदाचित सीमारेषेच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न होता पण नैसर्गिक त्याचा चेंडू आणला गेलाय आणि पुढे पुढे फायदा उचलतोय आणि धावपूर्वक पहिल्यांदा कीपर आपल्या दोन धावांवरती समाधान मानतोय. नितीन मोरे वैयक्तिक कोणाचं पहिल्या संघावर आपण पहिलं आणि वैयक्तिक गोलंदाजात सुद्धा शेवटचं षटक आहे कारण की प्रत्येक गोलंदाज एक एक षटक टाकणार आहे. दिलीप दादा आपण हा जो लाईव्ह सामना पाहतो या लाईव्ह सामन्यामध्ये मी या ठिकाणी पुनश्च आवर्जून सांगू इच्छितो आमच्या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री राजेंद्रजी उपेकर यांचं आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करतो. मंगेशजी यांनी या चेंडूवरती व्हाईटचा इशारा दिलेला आहे. उजव्या इशारा खूपच बाहेरचा चेंडू आहे आणि एक धाव वरती संघाची धावसंख्या होते चार. मी या ठिकाणी आमच्या मंडळाचे असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप दादा यांना विनंती करतो की आपण जो हा लाईव्ह सामना पाहतोय चार षटकांचा सामना 24 चेंडू आहे 24 चेंडू मध्ये मामा माझ्या संघाला किती धावांची आवश्यकता किती करण्याची आवश्यकता तुम्हाला 48 ते 50 ह्या संघापुढे त्यांनी ठेवतील आणि दोघांना एकमेकांचा खेळ माहिती आहे दोघांची गोलंदाजी दोघांची फलंदाजी माहिती आहे. चार षटकं मला वाटते 48 ते 50 तर अशा रीतीने सामना पुढे चालू. धावसंख्या मामा भांतर संघाची बिनबाद 5. अजूनही पहिलं षटक चालू. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी फिल्डिंग सेट करतायत ते नितीन आणि नक्कीच डबल हाय व्होल्टेज म्हणून हा सामना धोनी जबरदस्त असा संघ पाडायला आलेले चेंडू आपण टाकलेले चेंडू स्तंभाच्या वरून लक्ष्मीच्या वाटे पॅडला लागलेला विकेट किपरच्याही मागे चाललाय एकदा मात्र निश्चित मित्र आहे आणि पंचाने धरत ती काय खूण असेल तर करायचे नाहीतर ती बाईज होती वर ती लेग बाईज होती वर ती बॅटकट बॅटकटची काही नवे निशाणी. ओके थँक्यू बॅटकट असले तर आम्ही समजू अदरवाईज नो प्रॉब्लेम. तर अशा रीतीने 10 संघ झाले तर बिनबाद 6 पहिलं षटक अजूनही चालू. रुपेश गुरुजी कमाल. ओके थँक्यू दादा. मी पुढे एकदा सांगू इच्छितो भूतकाळ आपल्याला आठवणीचा आनंद देतो भूतकाळ आपल्याला आठवणीचा आनंद देतो भविष्यकाळ आपल्याला स्वप्नाचा आनंद देतो भविष्यकाळ आपल्या स्वप्नाचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद मात्र वर्तमान काळच देऊ शकतो. जो आपण वर्तमान काळातला लाईव्ह सामना पाहतोय या सामन्यामध्ये दोन्ही संघ असं तुल्यमल्य संघ आहेत ते म्हणजे मामा भांजे आणि मुसाद चांदेवाडी
यानुसार चांदेवाडीकर प्रथम गोलंदाजी नितीन चांदे नितीन मोरे अप्रतिम अशी गोलंदाजी अचूक टप्प्याची गोलंदाजी कारण की चांदेवाडी संघ हा रत्नागिरीत नव्हे तर रायगड किंवा पेण पनवेल सारख्या परिसरामध्ये स्वतःची एक कर्तबगारी गाजवून आणलेले त्यांच्यामध्ये काहीशे प्लेयर आहेत आणि खरोखर अतिशय उत्तुंग अशी षटकार चौकाची बादशाह त्यांच्यामध्ये मानलेले असे मदन चांदे असले रुपेश चांदे असले नितीन मोरे असले अक्कू चांदे असले बरेचसे खेळ त्यांच्यामध्ये असेल बॉल त्याचा गवसत नाहीये बॉल सापडत नाहीये उजव्या एसटीच्या धरण्याचा हा चेंडू जातोय आणि पंचाने हा इशारा या ठिकाणी घोषित केलेला आहे की हा हे षटक संपेल आणि तीन मुळे अद्भुत टप्प्याची गोलंदाजी हा षटक संपतोय षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या होते आमच्या स्कोअर बोर्ड म्हणून जे काम करीत पाहतायत आणि के जी जोंगळे यांच्या माध्यमातून सहा धावा या ठिकाणी घोषित होत आहेत मित्रांनो खरोखर एक क्षणाचा आनंद असतो तो वेगळाच आनंद असतो आणि हा हाय व्होल्टेजचा जो सामना आहे तो मुंबई पुणे आमचे कर्नाटक केरळ युपी बिहार अर्थात गुजरात सारख्या माध्यमातून या राज्यातून हा लाईव्ह सामना पाहतायत म्हटलं जात की ज्या ज्या वेळेस इंडिया पाकिस्तानची मॅच असते त्या त्या वेळेस एक भरकोस असं प्रेक्षकांचं मोठं असं योगदान असतं आणि त्याच पद्धतीनं इंडिया पाकिस्तान सारखी ही जी हाय व्होल्टेजची मॅच पाहतोय ती म्हणजे मामा भांजे आणि मुसा चांदेवाडी या ठिकाणी मी पुन्हा एकदा आमच्या संदेश गुरुजीकडे येतोय गुरुजी हा जो लाईव्ह सामना पाहतोय या सामन्यामध्ये हाय व्होल्टेजची मॅच माझं सारखं वाक्य निघतंय तुम्हाला काय वाटतंय नक्कीच म्हणजे हाय व्होल्टेज सामना काय आणि हा झेलदार होतोय प्रथम झेल कुठला होतो महाराष्ट्र असलेल्या ह्या छोट्या खेळाडूने आणि पहिला धक्का मिळतोय तो मामा भांजेला एक बार सहा एक बार सहा अशी धावसंख्या मामा भाजे संघाची पहिलं षटक अजून पाठी टाकून पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या एक बार सहा दुसरं षटक घेणार आहे मदन मदन हा एक अष्टपैलू खेळाडू पंधरा गावातला नावाजलेला खेळाडू चिपळूण पट्ट्यामध्ये देखील हा नावाजलेला अष्टपैलू नंबर खेळाडू मदन मदनचा पुढचा चेंडू पंच सहज चेंडू घोषित करतायत ह्या सहज धावसंख्येने धावसंख्येत भर पडते मामा भाजीच्या संख्येच्या धावसंख्येत भर पडते धावसंख्या होते एक बार सात मदनचा पुढचा चेंडू लेफ्ट आर्म बॅटिंग फलंदाजी करतो दीपक साठी आणि ह्या ठिकाणी चौथी एक धाव घेतले सुंदर गोलंदाजी करतोय तो मदन प्रत्येक चेंडू मध्ये प्रत्येक टप्प्यामध्ये उसळीमध्ये एक नवा दिशा असते आणि तीच दिशा ह्या फलंदाजाला जखडून ठेवण्यामध्ये यश मिळते ते जसं काही डावप्याच व्यूहरचना करतोय तो हा मदन संघपाल हा एक उत्कृष्ट फलंदाज जो उत्तुंग टोलेबाजी करण्यामध्ये माहिर समजला जातो आज आतापर्यंत सेमीफायनल क्वार्टर आणि प्रथम आणि द्वितीय सामन्यामध्ये ज्याने उत्कृष्ट फलंदाज केले होते हा संघपाल संघपालला चेंडू तो मदन पाहुळा सुंदर ऑब्झर्वेशन करताना चेंडू आणि मस्तकी आता पाहिजे काय होत ते आणि दोन धावसंख्येने पूर्ण केलं म्हणून दोन धक्यात दोन फलंदाजून मात्र पाहायला मिळते संघाच्या धावसंख्येत दोन धावसंख्येने भर पडते धावसंख्या होते एक बात दहा दुसऱ्या षटकात प्रगती पटावर मदनच्या स्वरूपात मदनचा पुढचा चेंडू पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाज करतो राईट आर्म राऊंड मारा करतो तो मदन संघपालसाठी मदनचा पुढचा चेंडू संघपालसाठी पाहूया काय होत ते आणि सुंदर चेंडू टाकतो तो मदन निर्धार चेंडू टाकण्यात यश मध्ये मदनला आणि सुंदर अशा प्रकारे गोलंदाज करतो थोडस धावसंख्या घटनामध्ये यश मिळते मदनला अशाच पद्धतीने हा सामना रंगवर्षक पद्धतीने पक्षांना पाहिले म्हणे यात शंका नाही या पुढचं समालोचन आदरणीय माझ्या दादा दिलीप दादा यांनी करावं असं त्याला विनंती करतो दिलीप दादा धन्यवाद गुरुजी आणि नक्कीच एक चांगली मॅच चाललेली आहे सध्या तरी टक्केवारी मध्ये पुढे आहे तो चांदेवाडी संघ पुढचा चेंडू गतीने फसवला आणि विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू निर्धाव असा मला वाटतं नितीन आणि मदन यांनी आतापर्यंत तीन ते चार चेंडू असे निर्धाव टाकलेले आहेत ज्याला माझ्या भाषेमध्ये मिस कॉल म्हणतो आणि ते मिस कॉल सुद्धा फार वेळेला कामाला येतात दरम्यान पुढचा चेंडू मदन यांचा राईट आर्म राऊंड विकेट पुन्हा दिशेने चेंडू चालला चेंडू हरवला जाईल दुसरी धाव पूर्ण झालेली
किती जबरदस्त असा तो रिले आहे चेंडू फेकायचा बॉलर ने बॉलरने तिकडे विकेट घेतोय विकेट भेटतो का बघायचा दरम्यान दोन षटक संपलेले आहेत दोन षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम खेळताना या मेगा फायनल मध्ये मामा भांजे इलेव्हन एक गडी बाद बारा मला वाटते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर त्यांची धावसंख्या होती सहा या षटकामध्ये त्यांनी सहा धावा जमवल्या अशा रीतीने सहाच्या रन गतीने चाललाय अगोदरच्या सामन्यामध्ये मामा भांजेने घणघणाती अशी फटकेबाजी केलेली परंतु ज्याला जबरदस्त अशी फायनल म्हणतात ती हीच आता आपल्याला बघायला मिळते की त्यांच्या समोर एक मुरलेला एक 15 बाजा झाला मी हिरा म्हणतो आपण सगळेच हिरा म्हणू शकतो तर असा हिरा त्यांच्या समोर आहे आणि असा जो हिरा समोर असताना जी लकलक ज्याची जी चमक असते ती आपल्या सगळ्यांना बघायला मिळते दोन षटकामध्ये भारत धावजमल्या दरम्यान नानांचा पहिला चेंडू आटून टाकला आणि मला वाटतं क्लीन बॉल लागले कुठे तारवर अजून स्टंपवर आदळला चेंडू अशा रीतीने विकेट मिळतो दीपकची नाणे आणि पायलट चेंडूवरती विकेट मिळवलेली आहे दुसरा गडी बाद होतो मामा भांजे संघाचा दोन गडी बाद पारा रुपेश गुरुजी कमवा धन्यवाद दादा मी या ठिकाणी सांगू इच्छितो आमच्या मंडळाचं कार्य मी असं म्हणणार नाही माझ्या मंडळाचं मी नेहमी उदो उदो करत असतो पण मंडळाला जे स्वतःहून जे सहकार्य करत असतात त्यांच्यासाठी एक वाक्य वाचू शकतो कष्ट आणि सेवा यातच खरा आनंद असतो कष्ट आणि सेवा यातच खरा आनंद आहे जे दुसऱ्यासाठी झटतात त्यांनाच खऱ्या आनंदाचा आस्वाद घेता येतो त्यांनाच खऱ्या आनंदाचा आस्वाद घेता येतो ते म्हणजे आमच्या दोन दिवसाच्या या कार्यक्रमासाठी जेवणाची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून करण्यात आली मी त्यांना माझ्या मंडळाच्या वतीनं खरोखर त्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली आणि त्याचप्रमाणे बॉन्ड्रीची जी सीमारेषेची जी जबाबदारी पार पाडत आहेत ते म्हणजे आमचे मोठे म्हणजे छोटेसे प्लेयर्स मी त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देईन खरोखर मी स्वतःची माझ्या हातून माझी गौरव करणं हे मला शोभत नाही पण माझ्या मंडळातले असले जे काही एक उत्तुंग असले चांगले असे कार्यकर्ते त्यांचं नामोल्लेख करणं हे माझ्या मी माझ्या वतीनं मी त्यांना खरोखर मी मानाचं म्हणतो आणि या ठिकाणी आपण जो लाईव्ह सामना पाहतोय पुन्हा एकदा नाना बॉलिंग मार्च करणे तयार पुन्हा एकदा जवळजवळ 15 पंचांच्या डाव्या बाजूला मारा करतोय 15 ते 20 पावला झाला टाकला चेंडू आणि सध्या चेंडूच्या मागे प्लेयर पळतोय पाहूया आणि मला काय झेल सुटला कारण की नितीन मोरेच्या सारख्या हातातून जर हा झेल सुटला तर खरोबर थोडस नाजूक स्थिती म्हणावं लागेल दादा आपण हा सामना पाहतोय हे अप्रतिमचा अशी क्षेत्ररक्षण आहे अप्रतिम क्षेत्ररक्षण व्यू रचना आहे अप्रतिम गोलंदाज आहे गुरुजी आणि या गोलंदाजीच्या माध्यमातून हा समोरचा तुल्यबळ असलेला जो मामा भांजे हा संघ आहे याला जखडण्यामध्ये पूर्ण यशस्वी होतोय तो म्हणजे मुसाफ चांदेवाडी संघ खरोखर मित्रांनो उगवणारा प्रत्येक दिवस हा उमलणारा असतो उगवणारा प्रत्येक दिवस हा मावळणारा असतो त्याप्रमाणे पराजयाच्या मागे यशाची ही नक्कीच खिल्ली असते तर पुन्हा एकदा त्याप्रमाणे तुमचा असा टोलला चेंडू लॉंगाच्या दिशेने गोल क्षेत्रक्षेत्र दिशेने धावतोय सुंदर शतक्षण म्हणावं लागेल आणि खोच्या स्वरूपात एकूण दोन धावा जमवले जातात दोन धावाने संघाची धावसंख्या वाढते संघाची धावसंख्या होते 17 आमचे स्कोरर म्हणून जे काम पाहतात आणि त्याची चोंदळे सुंदर कामगिरी पाहतात 17 या ठिकाणी आमचे खजिंदर म्हणून जे आहेत पांडुरंगजी पवार अप्रतिम असं त्यांचं या जीवन कथा आहे की ज्यांनी आपल्या आयुष्याची सुरुवात या क्रीडा क्षेत्रामध्ये झुकून दिल्यानंतर खजिंदर म्हणून त्यांची स्वतःची जबाबदारी पार पाडली आमच्या मंडळाचे एक सहसचिव म्हणण्यापेक्षा मी त्यांना असं मोठी पदवी देईन की मोठं असं मुलाचं मार्गदर्शन असं क्रिकेट मंडळासाठी त्यांची कोच म्हणून त्यांची जबाबदारी मंगेशी जे आमचे पंच म्हणून काम पाहते स्ट्रायकर पंच यांनी 5 गडी दिलेला आहे आणि नॉन स्ट्रायकला जे पंच आहे ते म्हणजे आमचे कल्पेश पवार आमच्या मी पुन्हा एकदा माझ्या मंडळाकडे जातो कारण की शेवटचा हा वर्तनचा सामना या सामन्यामध्ये प्रत्येकाचा गुणगौरव करणं हे माझं मी आद्य कर्तव्य समजतो लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून आमचे रवींद्र संपाल व प्रत्येक प्रेक्षकाला आपली या चालू असलेल्या सामन्याची लाईव्ह आणि कॉमेंट्री असेल ती समोर प्रत्येक प्रेक्षकाला समोर प्रदर्शित करताय मी त्यांनाही धन्यवाद देऊ इच्छितो मी माझ्या मंडळाचे जे आमचे एक प्रकारचे मार्गदर्शक आहे माझ्या क्रिकेट मुलांसाठी जे कोच म्हणून जी जबाबदारी पार पाडतात ते म्हणजे आमचे विजय लक्ष्मणजी उत्तेकर खरोखर त्यांना मी शुभेच्छा देईन की आपली महत्वाची जबाबदारी असते आणि दोन दिवसाच्या कार्यक्रमासाठी त्याचं मोठं असं योगदान आहे पुन्हा एकदा नानाकडे जातोय नाना टाकला चेंडू आणि त्याचप्रमाणे तुमच्या मनाचा प्रयत्न होता आमची यशस्वी राहू शकलेला नाहीये मदन अप्रतिम परंतु चोरती धाव मात्र तो रोखू शकला एका धावाने संघाची धावसंख्या पाहणार पडतोय संघाची धावसंख्या वाटतोय अनिकेत संघाची धावसंख्या अनिकेत सांगताय 18 अप्रतिमाशी बॅटिंग अप्रतिमाशी क्षेत्ररक्षण अप्रतिमास गोलंदाजी 4 षटकांचा सामना आहे लवकरात लवकर मुसाफ चांदेवाडी संघ
शेवटचा गोलंदाज साचे बाद धावसंख्या झालेली आहे 18 18 चेंडू 18 धावा. थोडस साधं असं समीकरण आहे ते म्हणजे मुसान चांदिवळी संघासाठी आणि अवघड असं समीकरण आहे ते म्हणजे मामा भाजे संघासाठी. मित्रांनो हा मामा भाजे संघ एक अतिशय तुल्यबल्य असा संघ आहे कारण की 6 चेंडू आहे, 6 चेंडू मध्ये 6 षटकार मारण्याची ताकद सुद्धा या दोन्ही फलंदाजांमध्ये आहे. तो स्ट्रायकर फलंदाज जो खेळतोय त्याचं नाव आहे समीर आणि नॉन स्ट्रायकला खेळतोय म्हणजे पंकज. समीर एक अतिशय उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू कारण की त्याची गोलंदाजी प्रतिमा आहे आणि त्याच पद्धतीचं बॅटिंग पाहायला मिळते काय 6 चेंडू आहे, 36 धावा मिळण्याचं त्याच्या हातामध्ये आहे. कर्तबकारी आहे नको धावा मात्र रोखू शकलं नाहीये आणि जिथं चौकाची अपेक्षा होती तिथं फक्त 2 धावावरती समाधान मानावं लागलंय. रघु एक सुंदर स्पोर्ट्स क्लबचे आपल्यानुसार चांदिवळी संघाकडून खेळतात. पुन्हा एकदा भविष्याचा विचार हा सुगंधासारखा असतो, भविष्याचा विचार हा सुगंधासारखा असतो, तो पसरावा लागत नाही तो बंधू. या मुसार चांदेवाडी हा संघ खरोखर मी या सुगंधासारखा म्हणेन, पुनश्च मुद्दामून म्हणेन कारण की त्यांची त्यांच्याकडे असलेली जी कर्तबगारी आहे याची कर्तबगारी पूर्ण रत्नागिरी जिल्ह्याला नव्हे सुद्धा माहिती आणि पुन्हा एकदा पण तो अकोले सुंदर असा छेद टिपलाय आणि या ठिकाणी मामा म्हणजे संघाचा चौथा फलंदाज जो सभी म्हणून आहे त्याला पाठ केलेला आहे प्रतिमा अशी गोलंदाजी करतोय तो म्हणजे रघु सुरवे. खरोखर दादा अजूनही काही चेंडू शिल्लक आहे, 4 चेंडू तुम्हाला काय वाटतं किती पर्यंत धावा असा मिळू शकतो हा मामा म्हणजे संघ. वास्तविक माझा अंदाज खरं ठरवलाय मामा म्हणजे संघानं 48-50 परंतु जबरदस्त अशी गोलंदाजांनी फिल्डिंग केली होती मशाल चांदिवळी संघाने फारच जबरदस्त कामगिरीने अतिशय अशा आवाक्यामध्ये त्यांनी ठेवले होते मामा म्हणजे संघाला बाहेरच्या रूपामध्ये ते धाव मिळत आहे, धावा एकेरी दुहेरी मिळत आहेत, उंच फटके झेलामध्ये रूपांतरित होत आहेत आणि एकूण 15 गावांमधल्या या ग्राउंड मध्ये 15 गावांचा संघ एक जबरदस्त अशी कामगिरी करतोय. बाबा म्हणजे तुमच्या प्रती आम्हाला अभिमान आहे परंतु खेळाचं जे चित्र आहे ते मात्र चांदिवळी संघाच्या बाजूने टिपले जातात, गडी बाद होतात, रन्स काय होत नाही, छान आहे आया पाहुया शेवटचा स्कोर काय आहे. आतापर्यंत 21 धावा झाल्या आणि गडी बाद झाली असते 5 गडी बाद 21 मामा भाजप संघ शेवटचं षटक. दोन चेंडू शिल्लक शेवटच्या षटकातील 21 धावा 5 गडी बाद मामा भांजे एक जबरदस्त असं नातं असतं जर क्रिकेट सोडलं तर आणि ओंकार हे दोन्ही फलंदाज आहेत परंतु ओंकार म्हणजे गणेशाचं रूप परंतु यावेळेला गणेशाचं जे रूप आहे ते घेतलंय ते मुसार चांदिवळी संघानं जबरदस्त असा झोळे मातीचा आशीर्वाद घेऊन उतरलेला संघ जिकडे जाईल तिकडे विजय पताका ही त्यांच्या जबरदस्त टक्केवारी मध्ये त्यांच्यामध्ये असते. पुढचा चेंडू रघु यांचा दोन चेंडू मध्ये रुपेश सर तुम्ही सांगा काय दादा. मी सांगू इच्छितो माणसाचे खरं रूप तेव्हाच दिसते जेव्हा तो नशेत असतो, माणसाचे खरं रूप जेव्हा दिसते तेव्हा तो नशेत असतो, मग ती नशा कोणती गरजेचं नाहीये तर शंका चौकाची आतषबाजी खूप महत्वाची आहे. शेवटचा चेंडू आहे माणसाचे खरे रूप तेव्हा दिसते जेव्हा तो नशेत असतो, मग ती नशा पदाची असू दे, उंचीची असू दे, दारूची असू दे, पैशाची असू दे, रूपाची असू दे किंवा खेळाची असू दे. खरोखर मित्रांनो हा जो खेळ आहे तो सर्वांच्या अंगामध्ये भिंडलेला आहे, नटलेला आहे, त्यामुळे तुमच्या सर्वांच्या माध्यमातून ही नशा पाहायला मिळते आणि शेवटचा जेव्हा दोन धावा या ठिकाणी 4 षटक संपतायत, 24 चेंडू संपतायत, संघाची धावसंख्या झालेली म्हणजे ती म्हणजे 26.
खरोखर मित्र मी हाय व्होल्टेजचा सामना म्हणतोय कारण की नशा ही प्रत्येकाला असते पण प्रत्येकाची नशा करण्याची पद्धत वेगळी असते. आता ही जी खेळाची आपण नशा बघतोय ती म्हणजे क्रिकेटची नशा. या क्रिकेटच्या नशामधून माझे प्रेक्षक सुद्धा स्वतःच्या अंगामध्ये स्वतःच्या मनामध्ये ही एक त्या काळचा असलेला जो क्षण आहे तो क्षण कदाचित ते आठवत असतील. माझं मन हे आजही मुलांप्रमाणे क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये उंचावण्याचा प्रयत्न करतोय उंचावण्याचा प्रयत्न करतोय कारण की सकाळी आलेले आमचे कॅप्टन साहेब आमचे अर्जुन गुरुजी यांनी सहज गप्ते म्हणते म्हणतो म्हणून गेले गुरुजी एकेकाळी आम्ही ज्या वेळेस क्रिकेट खेळायला खेळायचो त्यावेळेस आपल्याला सुद्धा या मुलांप्रमाणे आमची आठवण व्हायची की आम्ही कशा पद्धतीने बांधा बोंडावर पडायचो. खरोखर धन्यवाद. चार षटकांचा सामना चार षटकांचा चोवीस चेंडू 26 धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 27 धावा द्या त्यामध्ये मुसळचा तेवढी सांगतो चांदिवळी संघ ज्याला म्हटलं जात नशा एक प्रकारची आणि खरोखर त्याच्या प्लेस मध्ये स्पीड आहे एक बॉक्सर एक पॉझिटिव्ह थिंकिंग आहे की म्हणजे खेळाची नशा म्हणजे फक्त फक्त क्रिकेट त्याच्या समोर दैवत आहे ते म्हणजे सचिन तेंडुलकर प्रत्येकाच्या अंगांगामध्ये भिजलेला आहे कदाचित श्री कालिका माता दिसते 2000 महाराष्ट्राच्या नव्या देशाच्या जगाच्या मातीमध्ये समोरचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून माझा मुसळ चांदिवळी संघ असू देत किंवा इतर येणारा प्रत्येक खेळाडू असू देत प्रत्येकाच्या मनामध्ये या दैवताची जाणीव ठेवून दैवताची आठवण ठेवून आपल्या संघासाठी कशा पद्धतीनं एक खेळी करण्याचा प्रयत्न असेल तो नक्कीच त्यांचं मोठं असं योगदान असणार आहे. नको धन्यवाद. या ठिकाणी जीवन में महत्वपूर्ण यह नहीं है जीवन में महत्वपूर्ण यह नहीं है कि आपकी उम्र क्या है जीवन में महत्वपूर्ण ये नहीं है कि आपकी उम्र क्या है बल्कि महत्वपूर्ण ये है कि आपकी सोच क्या रखती है. मित्रांनो खरोखर तुमची उम्र महत्वाची नाही तुमचं वय महत्वाचं नाही तुमचं सोच तुमचे विचार खूप महत्वाचे आहेत आणि ते पॉझिटिव्ह थिंकिंग करणं खूप महत्वाचं आहे. 26 धावा जमवल्यात म्हणून मला तो मुसळ चांदिवळी संघाला संघामध्ये त्याप्रमाणे समोरचा तुल्य बल्ले संघ हा बाबा म्हणजे संघ हा सुद्धा विजयाची वाटचाल की त्याच्या मनामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग असणार आहे की विजय जरी 26 धावा असल्या 24 चेंडू असले तर प्रत्येक चेंडू अचूक टप्प्याचा टाकण्याची त्यांच्यामध्ये असलेली जी कामगिरी आहे ही प्रत्येक क्षेत्ररक्षकामध्ये प्रत्येक गोलंदाजामध्ये अचूक टप्प्याची कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. भाव्या माझे प्रेक्षक नक्कीच या मनसोक्त अशा समालोचनाचं आमचे दिलीप दादा असू देत आमचे संदेश महाजी गुरुजी असू देत त्यानंतर आमचे मगाशी ज्यांनी बाबू इंगवले समीरजी सागवेकर यांच्या माध्यमातून लाईव्ह आपण जे समालोचन ऐकलं होतं त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा मी माझ्या मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करतायत आमचे रवींद्रजी सागवेकर रवींद्रजी सप्पर आपल्या सर्वांचं मनसोक्त किंवा मनोरंजन करतायत आणि ते म्हणजे लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून. दादा 26 चेंडू 26 धावा बनवायचा पहिल्या चेंडू एक धाव मिळाले तुम्हाला काय वाटतं सर्वी धाव रोखण्यावरती जो आलेला आहे आणि तो त्यांना आता पतंजलीमध्ये एस दोन जाईल अशी आशा वाटते. पंचा लेबलचा विचार आणि ज्या धावात आलेल्या आहेत त्या लेबलच्या रूपामध्ये चार बिन बाद चार षटक 27 धावा सात चोक 28 मध्ये जवळजवळ 700 रन होती सामना सुरू झाला तेव्हा पाहिजे होती त्यांच्या पारंपरिक पद्धतीने मारायला गेला आणि क्लीन बॉल होऊन परत तो तंबू मध्ये स्वस्थामध्ये तंबू मध्ये परत जातो मदन चांदे. मदन सारखा एक डावखुरा फलंदाज ज्या वेळेस बाद होतो त्यावेळेस खरोखर सांगू इच्छितो ज्या दिवशी जबाबदारीचं ओझ स्वतःच्या खांद्यावर येऊन टेपत त्या दिवसापासून काय झाली पोसायचं ओझ बाजूला होऊन सरत
आणि त्याचं खरोखर आपण प्रतीक पाहतोय ते म्हणजे माबा भांजे संघाचा एक उत्कृष्ट असा गोलंदाज जी खरोखर ज्याच्या खात्यावरती जबाबदारी होती नुसार चांदेवाडी संघाची म्हणजे बदल संघ एक आणि कमी धावसंख्येचा जे टार्गेट ठेवतो त्या जीव वतून फलंदाजी जीव वतून तुम्हाला गोलंदाजाने फिल्डिंग करावी लागते अशा रीतीने धावसंख्येमध्ये बदल होते एक परिमाण आठ अशी धावसंख्या आणि मला वाटतं शेवटचा चेंडू असावा संघपाल शेवटचा चेंडू समोर आहे नितीन समीकरणाचं रूपरेषा काय आपण करतो तो म्हणजे समीकरणाचा एक नवोदित फलंदाज
आपल्या मामा म्हणजे सरकारकडून खेळतोय, मिथुनला बाद केलं, मदनला बाद केलं आणि अक्कू सरकार एक गुणवंत खेळाडू होता जे सत्ता सरकारचा बादशाह बनला जातो त्याला सुद्धा विकेट किपरचं सुद्धा कौतुक करावं लागेल त्याच्या हातामध्ये जातोय आणि समीर गोलंदाजी करतोय प्रतिवर्षी गोलंदाजी दादा या समीरची गोलंदाजी मी गेल्या वर्षी पाहिली होती ती म्हणजे आमच्या वावे जय माली सॉरी जय हनुमान वावे गावठेण या ठिकाणी सुंदर अप्रतिवर्षी गोलंदाजी केली होती खरोखर अप्रतिवर्षी गोलंदाजी करताना आता नवीन बॅट्समन येतोय गावखुरा फलंदाज म्हणावा लागेल तो म्हणजे सुरले सुंदर स्पोर्टचा पालक सुरले प्रभू सुरले संघाची धावसंख्या होते दरम्यान संघाची धावसंख्या होते दुसरं शतक प्रगती वृत्तावरती आहे 3-11 क्रिकेटचा खेळ हमेशा कॉम्पिटिटिव्ह म्हणून आम्ही सांगत असतो उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा कुठे बघायचा असेल तर क्रिकेट खेळामध्येच फक्त बघायला मिळतो आणि नक्कीच या गेल्या 10 मिनिटांमध्ये आपल्याला तो तिन्ही सीझन बघायला मिळत आहे आरोग्य बोलतोय नक्कीच दादा किस्मत किस्मत के फैसले से नहीं बदलते किस्मत के फैसले नहीं बदलते लेकिन फैसले से किस्मत जरूर बदलती है बरोबर दादा हा जो 24 वा सामना पाहतोय याच्यामध्ये कदाचित मुसळ चांदवड संघाला दडपण आलं असेल पण फैसला नाही बदलला पाहिजे स्वतःवरती आत्मविश्वास ठेवला पाहिजे सकारात्मक विचार बदलला पाहिजे आणि त्याच पद्धतीनं नवीन बॅट्समन येतोय कृपया बॅट्समनचं नाव सांगायचंय बॅट्समन बॅट्समन ओमकार ओके ठीक आहे धन्यवाद ओमकार आता स्ट्रायकर बॅट्समन आलाय ओमकार एक मुसळ चांदेवळीचा उद्भवता तारा म्हणावा लागेल तो म्हणजे ओमकार स्वतःच्या किस्मतीवरती स्वतःच्या विश्वासावरती त्याचा ठाम विश्वास आहे एक सकारात्मक विचार आहे त्याच्यामध्ये समीर पुन्हा एकदा टाकून टाकण्याचा प्रयत्न आणि त्या पद्धतीच्या दिशेने तोडायला प्रयत्न आहे सुदर्शन लक्ष म्हणावं लागेल आणि एक नाव दुसऱ्या प्रयत्न नको यस हो नाव आणि या एका धावती समाधान आमचे पंच पंकजी यांच्या माध्यमातून एक षटक संपले असं जाहीर करतात दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 12 खरोखर दादा आपण मगाशी पाहिलं होतं प्रति चेंडू मागे एक एक धाव जसं मामा म्हणजे संघाने जिंकवलं मिळवले होते तसे मुसळ चांदेवाडी सुद्धा त्याच पद्धतीनं याच्यामध्ये दडपणाखाली खेळते असं वाटतंय या ठिकाणी आमचे त्यांच्याकडून आमच्या 15 गाव असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय श्री एक माजी सैनिक देशाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती होती आणि ती पेळून निवृत्त होऊन या देश सेवा झाल्यानंतर या समाजसेवेचा ज्यांनी वसा आपल्या हातामध्ये घेतलेला आहे ते म्हणजे आमचे दिलीप दादा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत स्वतः हजेरी त्यांनी लावलेली आहे तर त्यांच्या माध्यमातून याच्या समीरनं एक मामा भांजे संघाचा एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणावा लागेल तो म्हणजे समीर ज्यांनी तीन महत्वाचे कई टिपले या तीन टिपलेल्या गाड्यांसाठी त्यांनी चांगली अप्रतिवर्षी कामगिरी केली तो म्हणजे समीर या समीरसाठी आमच्या या असोसिएशनच्या अध्यक्षांच्या वतीनं 100 रुपयाचं पारितोषिक त्याच्यासाठी जाहीर झालेलं आहे कृपया गोलंदाजाचं नाव सांगायचंय गोलंदाज समीरजी गोलंदाज नाव सांगा जयेश ओके ठीक आहे जयेश कदाचित हा लाईव्ह सामना आपण पाहतोय कदाचित म्हणण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष पाहतोय प्रत्येकाच्या मनामध्ये कल्पना आहे कुठला संघ विजय होतोय कुठला संघ जातोय मला तर जे जे सामना पाहत असतील ते प्रत्येक जण असं म्हणत असेल की मुसळ चांदेवाडी संघ हा माझा स्थानिक संघ आहे माझ्या 15 गावातील संघ आहे माझ्या असोसिएशनचा संघ आहे तो विजयी व्हावा याची नक्कीच प्रत्येकाला खात्री असणार आहे पण त्या पद्धतीने मित्रांनो आपण दुसऱ्या बाजूला सुद्धा पाहिलं पाहिजे की तुमच्यामध्ये विश्वास असणं खूप महत्वाचं आहे आणि म्हणजे मामा माझ्या संघाचा एक क्रिकेटपटू खेळाडू यष्टी रक्षक प्रत्येक भाषेतरी यष्टी चुकलेलं आणि ओमकारला बाद केलंय बरोबर पण तुला विश्वास मागे येतोय नाना साधे नवीन नवे तीन फलंदाज प्रतिवर्षी त्याची सुरक्षा अशी गोलंदाजी आहे पण आज तो बॅटिंगच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकाच्या समोर येतोय तो म्हणजे नाना साधे 5-12 11 चेंडू आणि 15 धावांची गरज अजूनही सामना दोन्ही बाजूने आहेत मी तरी म्हणेन परंतु जबरदस्त अशी फिल्डिंग आणि जबरदस्त गोलंदाजी आता मात्र चांदेवाडी संघासाठी सुद्धा सुरू झाले तू चल मग आया
सहा गरीब आहेत बाराच्या नाजूक स्थितीमध्ये आणि प्रेक्षकांसाठी मात्र जबरदस्त असा मॅच वाटलं सत्तावीस धावा निलेला पार करेल चांदेवाडी संघ परंतु माना भाजे जबरदस्त कम बॅक फारच उत्कृष्ट गोलंदाजी आणि फारच जबरदस्त अशी त्याला जोर देणारी फिल्डिंग विकेट किपरचा नमुना तर आणखी स्पेशल वाटतोय आणि खास करून ती मागची विकेट स्टंप आउटची या सगळ्यांच्या घरी प्लेट असेल सहा गडी बाद बारा पुन्हा एकदा तयार जयेश पाहूया समोर असलेल्या मराठे त्यानंतर पाहूया कोण येतो दरम्यान धावायला सुरुवात केलेली आहे जयेशने चकून चंद्रवे गटकीपरच्या हातामध्ये कमान चांदवाडी कमान पंधरा गावच्या विराट कमान काही होत नाही क्रिकेटच्या सामन्यामध्ये पाऊस पटकन येतो दहा चेंडू आणि पंधरा धावांची गरज आहे पुन्हा एकदा नऊ चेंडू आणि पंधरा धावांची गरज आहे पुन्हा एकदा जयेश तयार उत्कृष्ट गोलंदाजी धावकुरे उजा तरी गोल उजावा टुर्नामेंट सुमारे असोसिएशनच्या अंतर्गत झगडा टुर्नामेंट शेवटी कंपल्सरी चेस असेल या सगळ्या सगळ्यांनी नोंद घ्यायची कंपल्सरी सत्तावीस धावा जमवायची आहे कुशाल चांदेवाडी संघाला ही जर फायनल आपल्या खांद्यावरती घ्यायची आहे तर जयेश पुन्हा एकदा तयार आफ्टर टाकलेले जे अशा रीतीने सातवा गरीब आज होतो सात गरीबात तेरा सात बाद तेरा मामी भाजे जबरदस्त पकडल्या सामन्यावरती जबरदस्त पकडल्या टुर्नामेंट वरती इम्पॉसिबल को कैसे देखो इम्पॉसिबल को कैसे देखो खुद करना है बस देखने का नजरिया बदल रहा बंधुनो तुम्ही बघायचं नजर बदला आणि या क्षेत्रामध्ये आपलं स्वतःचं यश संपादन करण्यासाठी नक्कीच जीवनात हार कधीच मारू नका जीवनात हार कधीच मारू नका कारण पर्वतामधून निघणाऱ्या नद्यांचे आजपर्यंत रस्त्यात कुणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे बंधुनो तुमचा स्कोर किती मोठा असू नये पण तुमच्या ध्येय हे मात्र महत्वाचं ध्येय तुम्ही यशस्वी ध्येय पार करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करा यासाठी पुन्हा एकदा दाबून फलंदाज येतोय आणि डिक्लेअर क्षेत्रामध्ये कदाचित हा डिक्लेअर क्षेत्रामध्ये हा चेंडू जातोय तीन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते संघाची धावसंख्या होते चौदा सहा चेंडू तेरा धावा दिलीप दादा आपण जो सामना पाहतोय सहा चेंडू तेरा धावा याच्या अगोदर जो बाबा भाजपा संघ होता त्यावेळेस सुद्धा समीकरण असेल तर सहा चेंडू चौदा धावा चांदेवाडी या संघासमोर आलेला आहे खरोखर सहा चेंडू आणि तेरा धावा हव्यात ही पुनश्च एकदा मुसाफ चांदेवाडी संघाचं मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न करेल आमचे प्रेक्षक प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहेत त्यांना माहिती आहे की या शेवटच्या चेंडू पर्यंत नक्कीच मुसाफ चांदेवाडी संघ विजय होईल त्याप्रमाणे मी बाबा म्हणजे संघाला सुद्धा प्रोत्साहन करेल की नक्कीच आपला संघ विचार करण्यासाठी सहा चेंडू मध्ये कशा पद्धतीने अचूक टप्प्याची गोलंदाजी करायला लागेल यासाठी नक्कीच तत्परतेनं प्रयत्न करत असाल आणि फक्त के साथ चलना कोई जरूरी नाही आहे फक्त के साथ चलना कोई जरूरी नाही आहे सच के साथ चलिए एक दिन वक्त आपके साथ चलेगा बदल खरोखर तुम्ही चांगल्या विचारणं असाल चांगल्या विचारणं चला आज तुमचा जरी निसर्गचा पराभव असेल तरी उद्याचा एक आवर्जन असा एक संपादित केलेला विजय असेल त्यासाठी आपण चांगल्या प्रकारे खेळपट्टी गाजवणार आहात नवीन गोलंदाज येतोय कृपया गोलंदाजचं नाव सांगायचं आहे गोलंदाज ओंकार पंकज पंकज ओके ठीक आहे पंकज येतोय नवीन गोलंदाज शेवटचं क्षेत्र काय सहा चेंडू तेरा धावा लाईव्ह प्रेक्षेपण पाहताय युट्यूबच्या माध्यमातून सहा चेंडू तेरा धावाच्या दरम्यान पंचांनी दात मारण्याचा प्रयत्न पंचांनी दात फेकताळलेले पंच म्हणजे महत्वाची भूमिका बजावतायत म्हणजे मंगेश कुंदेकर आणि कर्मेश पाट चांदेवाडी संघाकडून विजयाची मान आता जराशी एक बाजूला कायम केली आहे 75% जवळजवळ मामा भाजे संघाकडे सुखरी मान आहे पण मी असं म्हणणार नाही शेवटच्या क्षणापर्यंत खेळ हा आणि जेथे जाऊ षटकार
काय घेऊ नको.
काय आणि गुंडाळून ठेव कारण यायचं होतं बंदीला जायचं बंदीने आणलं होतं सव्वीस मध्ये काय नाही वाटलं ही मॅच अशी दुसरी घेतली ना आमच्या असोसिएशन मंडळाचे सन्माननीय प्रदेशित अध्यक्ष दिलीप दादा यांच्या शुभास्ते त्यांनी आता जी ओव्हर हॅट्रिक केली ती म्हणजे समीरनं महाबाबाच्या संघाचे एक उत्कृष्ट गोलंदाज त्यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आमच्या दिलीप दादा यांच्या शुभ असते त्यांनी द्यावं असं मी त्यांना विनंती करतो. लगली करून नितीनजी मोरे मंडळाशी संपर्क साधायचा आहे. आपण निरीक्षक म्हणून तुमची सही महत्वाची आहे. Thank you.
आमचे कुंभोली गावचे रहिवासी नीलू चव्हाण व्यासपीठाकडे या. अनिल उतेकर या. त्यांना दिसत नाही व्यवस्थित. तू बघतो बघितलंस ना? काल मी बघत होतो, काल मी पूर्ण दिवस बघत होतो, काल मस्त दिसते. या ठिकाणी थोडस टेक्निकल प्रॉब्लेम आहे, आणि लगेच थोड्या वेळात आपला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या कार्यक्रमाकडे मी वळणार आहे. नीलूजी चव्हाण, नीलूजी या पासून या. मी आमच्या सर्व खेळाडूंना विनंती करेल, आमच्या मुसार चांदेवाडीचा संघ, मामा भांजे संघ आणि पिंपळी या तिन्ही संघाला विनंती करेल की कृपया आपण स्टेजच्या समोर यायचं आहे, कृपया आपण स्टेजच्या समोर यायचं आहे, कृपया आपण स्टेजच्या समोर यायचं आहे. लवकरात लवकर आपला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. या ठिकाणी पंधरागाव क्रिकेट असोसिएशन मार्फत आणि ऐकालिका माता क्रिकेट मंडळ आयोजित भव्य दिवरे जे सामने आयोजित केलेले आहेत, आणि या सामन्यांमध्ये आपण अंतिम टप्प्याकडे जाणार आहे, ते म्हणजे बक्षीस वितरणाचा हा कार्यक्रम थोड्याच वेळात या ठिकाणी संपन्न होणार आहे. पूर्वी मी माझ्या सर्व खेळाडू माझ्या सर्व बांधवांना विनंती करतो की कृपया आपण स्टेजच्या समोर यायचं आहे. आपण जी 2 दिवसांमध्ये भरघोस अशी कामगिरी केलात, वेळात वेळ काढून आमच्या मंडळाला जे सहकार्य केलात, तर आता अंतिम क्षण आहे. या अंतिम क्षण आपला विजयाचा क्षण आहे. मला वाटतं या ठिकाणी प्रथम द्वितीय किंवा तृतीय महत्वाचं नाहीये, तर तुम्ही संपादन यश संपादन करणं किंवा त्याच्यामध्ये मंत्रमुग्ध होऊन खेळणं हे खूप महत्वाचं आहे, आणि त्याच पद्धतीने आपली खेळी करून
आपल्या गावाचं आपल्या परिसराचं नाव यशस्वी करता त्याबद्दल मी पुनश्च आपण विनंती करतो की आपण आमच्या या स्टेजच्या समोर यायचंय. आपले सर्व मंडळाचे कार्यकर्ते त्यांनी सुद्धा स्टेजच्या समोर या, तिथं नाही थांब, फक्त ठराविक उभे राहा, बाकीचे या समोर. थोडासा फिरवा, म्हणजे लय आवाज येतोय, वरून फिरवा, वरून फिरतो बघा थोडासा, बस बस वरून जरा असा फिरवा पाहिजे, थोडासा थोडासा फिरवा, हा बस बस जरा रवी तुम्हाला डिस्टर्ब काय काय नाही ना, ओके हॅलो हॅलो ओके धन्यवाद. ठीक आहे धन्यवाद. मी अंतिम क्षणाची आपण सर्वजण जे वाट पाहताय आतुरतेने वाट पाहताय, पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो. बंधूनो, पंधरागाव क्रिकेट असोसिएशन अंतर्गत गाव वावे चिंचाडवाडी कालिकामाता क्रिकेट मंडळ आयोजित भव्य दिव्य अशा टेनिस स्पर्धा या ठिकाणी दिनांक 4 आणि दिनांक 5/1/2020 या दोन दिवसाच्या कालावधीमध्ये संपन्न झाल्यात. या दोन दिवसाच्या कालावधीमध्ये प्रथम दिवशी अर्थात 4 तारखेला एकूण 12 संघ आपली उपस्थिती या ठिकाणी नोंदणी केली होती आणि दुसऱ्या दिवशी अर्थात आजचा दिवस जो सुवर्ण अक्षराने लिहिलेला गेलेला दिवस आहे तो म्हणजे 5 तारीख आणि या 5 तारखेच्या दिवसामध्ये आज एकूण 10 संघ ज्यांनी आपली उपस्थिती नोंदणी केली होती या सर्व संघांचं मी माझ्या मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. बंधूनो, आपण बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे वळतोय. प्रथमतः मी माझं आद्य कर्तव्य समजतो, मी या वाडीतील या गावातील मी या जबाबदार एक व्यक्ती म्हणून मी रुपेश उतेकर आपल्या समोर सांगू इच्छितो माझ्या मंडळाचे या कार्यक्रमासाठी या अंतिम फेरीच्या किंवा अंतिम क्षणाची जी आपण वाट पाहतोय ती म्हणजे बक्षीस वितरण. या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमच्या मंडळाचे सन्माननीय पदसिद्ध अध्यक्ष श्री राजेंद्रजी उतेकर, त्यांच्या समवेत असलेले आमच्या वाडीचे सन्माननीय आधारस्तंभ कॅप्टन हरिसाहेब उतेकर, त्यांच्या समवेत असलेले आमच्या वाडीचे सन्माननीय पदसिद्ध अध्यक्ष श्री अर्जुन उतेकर गुरुजी आणि त्यांच्या समवेत आमच्या असोसिएशन पंधरागाव असोसिएशनचे सन्माननीय पदसिद्ध अध्यक्ष श्री दिलीप दादा उतेकर, पंधरागावचे असोसिएशनचे सहकार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सर्वांचे आदरणीय श्री संदेशजी महाबदी गुरुजी, आजच्या कार्यक्रमासाठी त्यांनी निरीक्षक म्हणून त्यांची नोंदणी केली होती. त्याचप्रमाणे आमचे नितीनजी मोरे, कृपया आपण व्यासपीठाकडे चला, या दोन दिवसाच्या कार्यक्रमासाठी असोसिएशन मार्फत ज्यांची नियुक्ती केली होती ते माझे नितीनजी मोरे हे मित्र, तसेच आमचे खजिनदार पांडुरंगजी पवार, सल्लागार विजयजी उतेकर, माझ्या गावचे माजी उपसरपंच सुरेखांजी उतेकर, बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. कारण की वेळ बराच होतोय, सूर्य अस्ताला चाललाय, आपण त्याला थांबू शकत नाहीये, पण विनंती मात्र करू शकतो की देवा माझ्यासाठी या कार्यक्रमासाठी थांब, मग तुझी लाईट आहे तीच ही विजड देणारी माझ्या जीवनामध्ये माझ्या आयुष्यामध्ये प्रकाश देण्याचं हे महत्वपूर्ण तुमचं कार्य आहे, त्यासाठी मला थोडा वेळ दे, यासाठी मी त्याला विनंती करेन. या सर्व व्यासपीठावरती उपस्थित असलेले माझे सर्व मान्यवर, या सर्वांचं मी प्रथमतः मी माझ्या या क्रिकेट मंडळ वावे चिंचवडी मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे या दोन दिवसाच्या सामन्यासाठी आपण जे प्रेक्षक वर्ग म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून आपण सर्वांनी श्रवण केलात, हे सर्व लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून आपण हे सामने पाहत होतात, या सर्व प्रेक्षकांचं मी पुनश्च एकदा माझ्या मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले माझे खेळाडू आहेत, माझ्या मंडळाचे काही धडाडीचे कार्यकर्ते आहेत आणि दोन दिवसाचा रंगवणारा ज्यांचा खेळ आहे ज्यांच्या मनामध्ये भिरलेला आहे तो म्हणजे माझे सर्व खेळाडू, या सर्वांचं मी माझ्या मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. बंधूंनो, मी शाब्दिक स्वागत तर केलेलं आहे पण उपस्थित असलेल्या मान्यवरांचं पुष्प देऊन स्वागत करणं हे सुद्धा मी आद्य कर्तव्य समजतो. या कार्यक्रमासाठी आमच्या
पंधरा गाव असोसिएशन कमिटीचे सन्मान्य पदस्थ अध्यक्ष या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. मी माझ्या मंडळाचे सन्मान्य अध्यक्ष श्री राजेंद्रजी उतेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचं पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचंय. हे फोटो काढा ना, हे सगळे टाळ्या वाजवायचे. फोटो सेक्शन धन्यवाद. यानंतर या दोन दिवसाची निरीक्षणची जी जबाबदारी ज्यांच्या खांद्यावरती दिली होती, ज्यांनी महत्वपूर्ण जबाबदारी आपल्या लेखणीच्या माध्यमातून ज्यांनी यशस्वी केलेली आहे, ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके पोसरे गावचे रहिवासी आदरणीय श्री संदेशजी महाब्दीगुरुजी यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. मी आमचे खजिनदार पांडुरेजी पवार यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांनी यथोचित पुष्प देऊन त्यांचा सन्मान करावा, त्यांचं स्वागत करावं. धन्यवाद. त्यांची निरीक्षण म्हणून आणखी एक जबाबदारी ज्यांच्या खांद्यावरती दिली होती, ते म्हणजे आमचे नितीनजी मोरे या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आहेत, त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. आमच्या मंडळाचे मुंबई मंडळाचे उपाध्यक्ष आमच्या या मंडळाचे उपाध्यक्ष श्री भगवानजी उतेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचं पुष्प देऊन त्यांनी स्वागत करायचंय. आमच्या कुंभवली गावचे रहिवासी आणि या क्रीडा क्षेत्राची ज्यांना खरोखर एक जाणीव आहे, एक आठवण आहे, ते म्हणजे आमचे निलूभाऊ चव्हाण या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आमच्या पुणे मंडळाचे उपाध्यक्ष मी प्रशांतजी पवार यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचं पुष्प देऊन स्वागत करायचंय. बंधू असोसिएशनच्या माध्यमातून ज्या वाडीतील या गावातील एक रहिवाशी आणि ज्यांची सल्लागार म्हणून सल्लागारपदी ज्यांची नियुक्ती केलेली आहे, ते या वाडीतील सुपुत्र श्री रवींद्रजी सकपाळ यांचाही यथोचित सन्मान केला जातोय. त्यांनी हा सन्मान स्वीकारायचा आहे. मी आमचे वाडीतील आधारस्तंभ मी हरिभाऊ यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचं पुष्प देऊन त्यांनी सन्मान करायचंय, स्वागत करायचंय. बंधूंनो खरोखर मी रवींद्र सकपाळ यांना धन्यवाद देईन, कारण की हे लाईव्ह प्रक्षेपण त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचप्रमाणे आमच्या या असोसिएशनच्या माध्यमातून जे आपल्या वाडीतून पाच मेंबर्स आपल्या मंडळाचे पाच मेंबर्स निवडून दिलेले आहेत, त्याच्यामध्ये आमचे मंगेशजी उतेकर यांचाही या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. मी आमच्या विजयजी उतेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचं पुष्प देऊन सन्मान करायचंय. तसेच आमच्या मंडळातील मुंबई मंडळाचे कार्यरत असलेले जे भगवानजी उतेकर हे असोसिएशनचे एक सदस्य आहेत, त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. मी आमच्या कृष्णाजी पवार यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचं पुष्प देऊन स्वागत करायचंय. धन्यवाद. तसेच या मंडळासाठी मोठं असं योगदान देणारे त्यांचं या ठिकाणी मी पुनश्च एकदा धन्यवाद देऊ इच्छितो की बंधूनो हा जो खेळपट्टी आहे किंवा दोन दिवसाचे जे सामने रंगवण्याचं ज्यांचं काम आहे ते रंगवण्याचं काम ते नेहमीच करत असतात. आम्ही पडद्यावरचे जरी समोरचे प्रेक्षक असतो किंवा पडद्यावरचे समोर समालोचक असलो तरी आमच्या पडद्याच्या मागे जे महत्वाची कामगिरी बजावत असतात त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान करणं हे मी आद्य कर्तव्य समजतो. जी दोन दिवसाची जेवणाची भोजनाची व्यवस्था आहे ज्यांच्या खांद्यावरती ज्यांनी पेलवली, कारण की आर्थिक दृष्ट्या आपण सहजगत्या पैसे देऊ शकतो मोजू शकतो पण तिथं स्वतःहून प्रॅक्टिकली राबवणं किंवा राबणं हे खूप प्रत्येकाची महत्वाची जबाबदारी असते आणि ती जबाबदारी ज्यांनी खांद्यावरती स्वीकारली ते म्हणजे आमचे काशीनाथजी उतेकर, आमचे उपाले संतोष उपाले, आमचे उपाले भाऊ कृपया त्यांनी स्टेजच्या समोर यायचंय, आमचे संतोष दादा संतोष उतेकर त्यांनी स्टेजच्या समोर यायचंय, त्यानंतर मधुकरजी जाधव कृपया त्यांनी स्टेजच्या समोर यायचंय, त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. आणि त्यांचा सर्वांचा मुख्य सूत्रधार म्हणेन मी ते म्हणजे आमचे जनार्दन उतेकर त्यांनी सुद्धा समोर यायचंय, याचा यथोचित असा सन्मान केला जातोय. मी आमच्या अर्जुन गुरुजींना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचं पुष्प देऊन सर्वांचा सन्मान करायचंय. की बंधूंनो खरोखर मी सांगू इच्छितो की काम करणं काम करण्यापेक्षा काम करणाऱ्याची जे कष्ट लागतात ते कष्टाची जी मेहनत असते त्या मेहनतीनंतर जे येणारे रिस्पॉन्स असतात ते मेहनतीनंतर जे येणारे एक प्रकारचे मार्गदर्शक असतं आणि तेच आपल्या प्रेरणादायी आपल्या पाठीशी अनमोल असे शब्द देऊन जातात. निस्वार्थीपणाने केलेलं त्यांचं काम आहे हे आमच्या मंडळासाठी आपल्या मंडळासाठी मोठं असं योगदान आहे. मी त्यांना या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो. त्याचप्रमाणे बंधूंना आणखी एक सांगू इच्छितो की
हे नैसर्गिकरित्या असलेलं जे क्रीडांगण आहे, या क्रीडांगणाचा जर परिसर बघितलात तर थोडासा अवघड असा परिसर आहे, पण त्या अवघड परिसरामध्ये जी सीमारेषेची जबाबदारी ज्या मुलांनी पार पडली त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. कारण की ज्या ज्या वेळेस लेक साईडला असलेला जो एक नैसर्गिक अडथळा आहे तिथे चेंडू मारल्यावरती त्या वाल्यामध्ये अर्थात आमच्या वाडीच्या माध्यमातून त्या वाल्याला त्या ओढ्याला नाव दिलंय कोल्ह्याची वाल. मला माहिती नाही का कोल्ह्याची वाल, कदाचित तिथे कोल्हे भरपूर असावे म्हणून ते त्या ओढ्याची वाल त्या कोल्ह्याची वाल असावी. आणि त्या वाल्यामध्ये जाऊन चेंडू आणणं एक जिकरीचं काम आहे, आणि ते जिकरीचं काम आमच्या छोट्याशा प्लेयर्सनी केलंय, त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान करणं हे मी आद्य कर्तव्य समजतो. मी रोशन, आकाश, ओम, त्यानंतर अजय, कृपया जे जे छोटे प्लेयर आहेत, सुजल ये, त्यानंतर आणखी रोशन, बिशन, जेव सगळे आहेत, आपला सोहम, सोहम ये, सोहम ये, या सर्वांचा यथोचित सन्मान करणं. बाबू तू पण ये, जे सर्व बंटी भाई तू पण ये, याचा सर्वांचा आता यथोचित सन्मान करणं हे आद्य कर्तव्य आहे. मी आमच्या असोसिएशन अध्यक्ष यांना विनंती करतो की आपल्या शुभा हस्ते त्यांचं पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. असोसिएशन अध्यक्ष आणि राजेंद्रजी उत्तेकर आपल्या दोघांच्या शुभ हस्ते त्यांचं पुष्प देऊन स्वागत करायचं. हे लाईन दिले बघा रे, या ठिकाणी ज्यांची नावं सूचित करतो की जेवणाची भूमिका बजावत असताना इतर लागणारं जे साहित्य आहे किंवा इतर लागणारं जे कामकाज आहे ज्यांच्या माध्यमातून पार पडलेलं आहे ते म्हणजे आमचे नारायण दादा आणि आमचे प्रमोद दादा. कृपया त्यांनी व्यासपीठाकडे या, आपलाही या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. मी आमच्या सागवेकर दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. प्रमोद भाऊ आणि नारायण उतेकर यांचा सत्कार केला जातोय. समोर बघायच्या लाईव्ह प्रेक्षेपण मध्ये आहेत. धन्यवाद. अध्यक्षांच्या वतीने या ठिकाणी सूचित करण्यात येते की 2 दिवसाचं भोजन अप्रतिम असं भोजन होतं. तर पुनश्च ही अप्रतिमची जी साथ आहे, अप्रतिमचा असलेला शब्द आहे तो आमच्या वाडीतील असलेले जे आमचे गुणवंत आहेत, जे आमचे होतकरू जे तरुण आहेत त्यांच्या पाठीशी आपली नक्कीच थाप असणार आहे. हे शब्द आमच्यासाठी खूप मोलाचे आहेत. या ठिकाणी मी पुनश्च पुढच्या भागाकडे वळतोय. जे 2 दिवसाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती दिली होती ते आमचे पंच, जे पंच म्हणून ज्यांची नियुक्ती केली होती ते म्हणजे कल्पेश पवार, अल्पेश पवार, कल्पेश पवार, गौरव पवार, रवींद्र सकपाळ, आमचे मंगेश उत्तेकर, महेश उत्तेकर. कृपया आपण व्यासपीठाच्या समोर यायचंय. आपला या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. तेजस कदम आपण या ठिकाणी व्यासपीठासमोर या. मी आमच्या सूर्यकांत दादाला विनंती करतो की आपल्या शुभास्ते त्यांचा सन्मान करायचंय. त्यानंतर स्कोरर म्हणून जे काम पाहत होते ते अनिकेत जोंधळे, तुम्ही पण या ठिकाणी या. अनिकेत जोंधळे आपण या ठिकाणी यायचंय. आपला या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. अनिकेत जोंधळे आमचे सर्व पंच या ठिकाणी आपली चोख कामगिरी बजावतायत. खरोखर बंधून आमच्या मंडळाचं एक खासियत आहे, मी मोठेपणा म्हणून सांगत नाहीये, ज्या ज्या वेळेस जबाबदारी आम्ही ज्या मुलांवरती देतो, आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यावरती देतो, ती कोणत्याही प्रकारचे निसंकोचपणाने आपलं कार्य हे महान करत असतात, त्याबद्दल त्यांचंही या ठिकाणी धन्यवाद. तसेच या कार्यक्रमानिमित्त ज्यांनी दानशूर दातृत्व म्हणून दिलेलं आहे त्या सर्वांचं मी पुनश्च माझ्या मंडळाच्या वतीनं लाख लाख धन्यवाद. या ठिकाणी जी 2 दिवसाची जेवणाची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून झाले ते म्हणजे आमचे प्रदीपजी राजाराम उत्तेकर, त्यांचे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी राजाराम दादांना विनंती करतो की आपण व्यासपीठासमोर यायचंय. आपला या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. मी आनंददादांना विनंती करतो. आनंददा आपल्या शुभ हस्ते त्यांना पुष्प देऊन त्याचा सन्मान करायचंय. या ठिकाणी जय मलिंग संघाचे एक होतकरू फलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू ज्यांच्याकडे नेतृत्व आहे ते सचिनजी पालांडे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. मी मंगेश यांना विनंती करतो की आपण त्यांचं पुष्प देऊन स्वागत करायचंय. बंधू आणखी एक सांगू इच्छितो की विकेट किपरच्या पाठीमागे असलेलं जे घर आहे मी नेहमी म्हणतो ते पॅव्हिलियन आहे, त्या पॅव्हिलियन मधून तुमची एंट्री करा. ते एंट्री अर्थात ते पॅव्हिलियनचे जे घर आहे ती घराची जबाबदारी किंवा घराचा एक खांबा म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो ते आमचे उपाले
मी उपालांना विनंती करतो की आपण स्टेज समोर या. आमच्या सर्व प्लेयर्सना त्यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था केलेली आहे, जेवण लाईटीची व्यवस्था केलेली आहे, आता तिथं बसण्याची व्यवस्था केलेली आहे, त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान करणं हे आद्य कर्तव्य. मी दीपक दादा विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचं पुष्प देऊन त्यांनी सन्मान करायचा आहे. आणि ज्यांनी 2 दिवसाची जबाबदारी पार पाडत असताना या 2 दिवसाच्या खजिनदार म्हणून ज्यांची महत्वाची भूमिका ज्यांनी पार पडली ते म्हणजे आमचे विजयजी उत्तेकर, आकाश उत्तेकर, त्यांनीच व्यासपीठाच्या समोर यायचंय. अक्षय उत्तेकर आपणही व्यासपीठाच्या समोर यायचंय. आपल्या या ठिकाणी यशाची सन्मान केला जातोय. मी गुरुजीला विनंती करतो त्यांचं पुष्प देऊन स्वागत करायचंय. बक्षी समारंभ झाला नाही, बोल ना. झाली, जानेवारी हारले, मामाही जिंकले, 26 नाही मारले, 27 नाही झाले. मी लाईव्ह चालू आहे, मी करू नंतर फोन. बाय बाय. थांबा थांबा. आमच्या वावे गणेशनगर संघाचे एक होतकरू खेळाडू आणि 2 दिवस ज्यांनी आर्थिक दृष्ट्या प्रत्येक खेळाडूला जी मदत केली, एक पैशाचा पाऊस ज्यांनी पाडला ते म्हणजे आमचे असलम चौगुले, यांचंही या ठिकाणी सन्मान करणं गरजेचं आहे. मी जनार्दन उत्तेकरांना विनंती करतो की आपण त्याचं पुष्प देऊन स्वागत करायचं, त्याचा सन्मान करायचंय. असलम चौगुले तृतीय क्रमांकाचा जो मानकरी ठरलाय तो म्हणजे पिंपळी हा संघ, यांचा या ठिकाणी सन्मान करणं खूप गरजेचं आहे. मी कर्णधाराला विनंती करतो की कृपया आपण या ठिकाणी यायचंय, आपलं स्वागत स्वीकारायचंय. पिंपळी संघाचा कर्णधार ओके रवींद्रजी, आपण त्या संघातून खेळपट्टी करताय, त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातंय. मी हरिभाऊ विनंती करतो की आपण त्यांचं पुष्प देऊन स्वागत करायचंय. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचा जो मानकरी ठरला तो म्हणजे मुसाळ चांदेवाडी संघाचा कर्णधार. कृपया मुसाळ चांदेवाडी संघाचा कर्णधार कृपया या ठिकाणी यायचंय. मी गुरुजींना विनंती करतो, आमच्या अर्जुन गुरुजींना, की आपल्या शुभ हस्ते त्यांचं पुष्प देऊन स्वागत करायचंय, सत्कार करायचंय. या रघुनाथजी सुरवैया स्पोर्ट्स सुरवे स्पोर्ट्स क्लबचे ते मालक आहेत, एक छोटेसे उद्योजक आहेत, पण उद्योजकाच्या माध्यमातून त्यांनी दाखवून दिलंय की एवढ्याशा वयामध्ये उद्योजक होणे सुद्धा खूप महत्वाचं आहे. तर आमचे अर्जुन गुरुजी यांना विनंती करतो की आपण त्यांचं पुष्प देऊन स्वागत करायचंय. यानंतर प्रथम क्रमांक ज्यांनी मिळवलेला आहे त्या प्रथम क्रमांकाचे मानकरी अर्थात कर्णधार किंवा त्यांचे कोच भाई पालांडे जर या ठिकाणी उपस्थित असतील, मी कर्णधारांना विनंती करतो की कृपया आपला सन्मान या ठिकाणी घेऊन जायचा आहे. कृपया आपण या ठिकाणी यायचंय. मी आमच्या मंडळाचे अध्यक्ष राजेंद्रजी उत्तेकर आपणास विनंती करतो की आपण त्यांना पुष्प देऊन त्याचं स्वागत करायचं, सत्कार करायचंय. धन्यवाद गुरुजी. आपलं नेहमीच तुम्ही सगळ्यांचं स्वागत करता, परंतु 2 दिवस इथे कंटिन्युअस तुम्ही आहात आणि आमच्या मंडळाचे सेक्रेटरी म्हणून मी हरिसाहेबांना विनंती करतो की रुपेश गुरुजींचं स्वागत करू. धन्यवाद. मी नेहमीच सांगू इच्छितो किंवा मी नेहमीच सांगतो, माझा सत्कार करण्यापेक्षा मी माझा सत्कार तर तुम्ही करताच, पण माझा सत्कार नसून माझ्या पूर्ण गावाचा माझ्या वाडीचा सत्कार आहे असंच मी म्हणत असतो आणि त्या अनुसाराला या ठिकाणी पुढे जातोय. 15 गाव क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जे तिन्ही जे विजय असलेले विजय संपादन केलेले जे आमचे संघ आहेत यांच्यासाठी एक आमच्या 15 गाव असोसिएशनच्या माध्यमातून एक लेटर पॅडच्या माध्यमातून एक आम्ही मजकूर छापलेला आहे, तो मजकूर आपल्या समोर वाचण्यात येतोय. 15 गाव क्रिकेट असोसिएशन तर्फे 15 गाव क्रिकेट असोसिएशन अंतर्गत भरवल्या गेलेल्या टेनिस बॉल ओव्हरम क्रिकेट स्पर्धेत जे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत या सर्वांचं अभिनंदन करण्याबाबत आपल्या क्रिकेट मंडळाला संघाला 15 गाव क्रिकेट असोसिएशन तर्फे 15 गाव क्रिकेट असोसिएशन अंतर्गत भरवल्या गेलेल्या टेनिस बॉल ओव्हरम क्रिकेट स्पर्धेत प्रथम द्वितीय आणि तृतीय मानकरी झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन आम्ही पुढे नमूद करतो की क्रिकेट हा सांघिक खेळ असून संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या संघाने ज्या प्रकारे सांघिक खेळाची प्रदर्शन करून विजयश्री खेचून आणली ती कामगिरी
खरोखरच कौतुकास्पद आहे. आम्ही पुढे नमूद करू इच्छितो आपल्या संघाने ज्या प्रकारे स्पोर्टिंग स्पिरिट व नियमांचे पालन करून संपूर्ण संघामध्ये जो काही सर्वोत्कृष्ट खेळ केला त्याबद्दल पण आपला संघ कौतुकास्पद पात्र ठरला. आपल्या क्रिकेट मंडळाला तसेच संघाला पंधरागाव क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळवण्यात येणाऱ्या आगामी क्रिकेट स्पर्धेसाठी आम्ही शुभेच्छा देतो असं शुभेच्छा पत्र माझ्या असोसिएशन मार्फत या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. या ठिकाणी सन्माननीय अध्यक्ष श्री दिलीपजी उतेकर दादा, त्याचप्रमाणे सचिवजी, सचिव श्री संदेशजी महापती गुरुजी यांच्या माध्यमातून हे असोसिएशनचं पत्र या ठिकाणी वाचण्यात आलेलं आहे. मी त्यांना पुनश्च एकदा मी माझ्या असोसिएशनसाठी आपल्या सर्वांच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा, लाख लाख धन्यवाद. बंधुनो, कार्यक्रम म्हटल्यावरती स्वागत समारंभ आहेच, परंतु त्या स्वागत समारंभ झाल्यानंतर प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक व्यक्तीला एक प्रकारचा मान सन्मान देणं हे खूप गरजेचं असतं. त्याचप्रमाणे या ठिकाणी व्यासपीठावरती असलेले जे आमचे मान्यवर यांचा मुख्य संदेश किंवा शुभ संदेश आपल्यासाठी असणं हे खूप मौलाचं आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमच्या संदेश महापती गुरुजी यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाप्रसंगी शुभेच्छा द्याव्या. व्यासपीठावर सर्व मान्यवर मंडळी, मी उद्घाटन प्रसंगी बोललेलो आहे त्याच्यामुळे तुमचा जास्त वेळ घेणार नाही, कारण की वेळ खूप झालाय आणि बरेच मान्यवर मंडळी बोलणार असतील. तर विजयी जे तीन आमचे संघ झाले त्या तिन्ही संघांचं अभिनंदन. आणि पंधरागाव क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही पंधरागावतील पहिलीच कालिकामाता क्रीडा स्पर्धा 22 चिंचाडवाडे या ठिकाणी संपन्न होते. या मंडळाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण की सगळ्या ह्या निरीक्षक म्हणून मी जवळजवळ उद्घाटनापासून समारोप म्हणून या ठिकाणी त्याचा साक्षीदार आहे. मी प्रत्येक गोष्टीत त्यांचे बारकावे, त्यांचं नियोजन अति उत्कृष्ट होतं. अगदी खेळाडूंच्या प्रथम उपचारापासून ते अल्पोहरापर्यंत किंवा जेवणापर्यंत त्यांनी परिपूर्ण काळजी घेतली आणि ही स्पर्धा जास्त देखणी केली. ते सर्व स्वयंसेवक, ते पदाधिकारी आणि या वाड्यातील जे वयोवृद्ध त्यांचे ज्येष्ठ आहेत त्यांचा त्यांच्या पाठीमागे असणारा पाठीराखा किंवा हात होता त्याच्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या शक्य झाल्या. म्हणून मी या सर्व ज्येष्ठ मंडळ देखील लाख लाख आभार मानेन. तसेच आपल्या सर्वांचं एकदा पुन्हा कौतुक करेन. त्या ठिकाणी 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली, आपल्या सर्वांचा आभार मानतो. जास्त वेळ घेत नाही आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद गुरुजी. यानंतर आमच्या मंडळाचे, आमच्या वाडीचे मंडळाचे अध्यक्ष अर्जुन गुरुजी यांना विनंती करतो की आपण शुभेच्छा द्याव्या. पंधरागाव क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दिलीपजी उतेकर, तसेच सचिव संदीप गुरुजी, म्हणजे माझे ते जवळजवळ असिस्टंट होते मध्ये असताना. त्याचप्रमाणे व्यासपीठावर मान्यवर, तसेच उपस्थित असलेले सर्व खेळाडू संघ, जसं हे तिन्ही संघ विजय झाले त्याचप्रमाणे ज्या ज्या संघाने या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्या सर्वांचे मी स्वागत करतो. आणि हे आहे एक गोष्ट म्हणजे की स्पर्धा म्हटल्यानंतर तिथं विजय आणि हार हे दोन्ही गोष्टी असतात, तर हे सगळ्यांनी लक्षात ठेवा पाहिजे. पराजय झाला कुणी नाराज न होता, कारण जीवनामध्ये अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे सगळ्यांनी लक्षात घेऊन थोडं जिद्दीनं आपण आपली प्रगती करणं फार गरजेचं आहे. त्याचप्रमाणे मला इथे एक आजवरून उल्लेख करावा असा वाटतो की या आमच्या पंधरागावच्या मंडळींनी जे पंधरागाव क्रिकेट असोसिएशनची स्थापना केलेली आहे हा अनोखा उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे आणि हे त्यांनी रोपटा लावलेलं आहे. तर या रोपट्याचं काही वर्षातच की वटवृक्षाचा विस्तार होईल असे मी शुभेच्छा देणार येतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद गुरुजी. यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ज्यांचं मोलाचं असं मार्गदर्शन असतं ते म्हणजे सन्माननीय कॅप्टन हरिभाऊ यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाप्रसंगी आपण मनोगत व्यक्त करावं. सर्वांना खरोखरच ज्या ज्या माहिती पाहिजे ती सर्व मिळालेली आहे. मला आता आखरी बोलायला दिले आहे तेव्हा मी एकच गोष्ट सांगू शकतो. खेळ हा दोन व्यक्तीचा असतो, मग तो क्रिकेट असो, हॉकी असो, फुटबॉल असो किंवा काही असो, तो दोघांचा असतो. दोघांमध्ये दोघेही जितू शकतच नाही, त्याच्यातला एक जितणार आणि एक हारणार. कोण जितणार आणि कोण हारणार हे काही सांगू शकत नाही. जसे की आज आखरी अंतिम
जो सामना झाला त्याच्यामध्ये आपल्याला सर्वांना बघायला मिळालं आणि हे सत्य आहे. कधीही हे सत्य आपल्या लक्षात ठेवलं पाहिजे. आपली टीम जितेल किंवा हारेल हे कुणालाच माहिती पडत नाही आणि आखरी बॉलवर हे सगळं माहिती पडतं. तेव्हा हारलेल्यांनी जसं गुरुजींनी सांगितलं नाराज होऊ नये किंवा आपलं मन कमजोर करू नये. जितलेल्यांनी जास्त प्रोत्साहन सुद्धा करू नये कारण ते बी कधी बी हारू शकतात. तेव्हा कृपा करून सर्वांनी या खेळामध्ये जे सहकार्य केले त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि इथंच थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर आमच्या पंधरागाव असोसिएशन कमिटीचे अध्यक्ष श्री दिलीप दादा यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमानिमित्त मनोगत व्यक्त करावं. हॅलो, फक्त 180 सेकंद. तर प्रथमतः सर्व देवतांना वंदन करतो आणि नक्कीच एक चांगला एक त्याला मी शो म्हणेन. 2 दिवसात आपल्याला बघायला मिळाला अगदी सगळ्यांनी आत्मीयतेने हा शो साजरा केला. बाहेर राहिलेल्या संघांनी असो, इथल्या सर्व मंडळींनी असो, वयस्कर मंडळी असो किंवा ती चिमुकली बाळा असो, सगळ्यांनी हा शो चांगला सजवून दाखवला. ज्या काही नियमावलीमध्ये त्रुटी आहेत त्या आपण सुधारून घेऊन सगळीच गोष्ट एकदमच सक्सेस होत नाही. परंतु जे संघ विजेते संघ किंवा खेळाडू आहेत त्यांना मी असोसिएशनच्या वतीने एक विनंती करेन की वेळेला महत्व द्या. ह्या स्पर्धेमध्ये जरी तुम्हाला आम्ही एक्सक्यूज दिली असली तरी पुढच्या जेवढ्या स्पर्धा होतील तुम्हाला जेवढी जेवढ्या टायमाला बोलवले असेल तिथं हजर राहायचं. अदरवाईज मग आम्हाला काहीतरी वेगळं वळण द्यावं लागेल किंवा एखादी हार्ड डिसिजन घ्यावी लागेल. तशी नको व्हायला. तर हा जो खेळ तुम्ही सगळ्यांनी चांगला केला. अगदी नक्कीच जी फायनल होती ती जबरदस्त अशी पुन्हा पुन्हा भुगुशी वाटेल अशी ती फायनल झाली. आणि त्यानंतर सगळ्यांना माहिती आहे अमेरिकेचा शोध कुणी लावला? कोलंबसनं. त्याचप्रमाणे 15 गावांमध्ये यूट्यूबवर सगळ्यात आधी हा शो दाखवण्याचा जो प्रयत्न केला आणि सक्सेस करून दाखवलं त्या रवींद्र सकवाळ यांचं त्रिवार अभिनंदन, त्रिवार अभिनंदन, त्रिवार अभिनंदन. तर या सर्वांनी आपण चांगल्या प्रकारे 2 दिवसाच्या सगळ्याच गोष्टी साजऱ्या केल्या त्याबद्दल धन्यवाद. आणि एवढंच बोलून मी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर खरोखर आपल्या वारीतून बरंच काही सांगून गेलात की जेणेकरून आमच्या प्रेक्षकांना आमच्या मंडळाला मोठा आता प्रोत्साहन आहे. यानंतर आमच्या वाडीचे आमच्या मंडळाचे पदशिता अध्यक्ष श्री राजेंद्र जीवतेकर हे आपलं मनोगत व्यक्त करतील. राजेंद्र जीवतेकर. महाराष्ट्राचे अर्धदैवत राजा अश्वछत्री छत्रपती यांना मानाचा मुजरा. व्यासपीठेवरील सर्व मान्यवर आणि क्रीडाप्रेमी, 15 गाव क्रिकेट असोसिएशनच्या वतीने ज्या 2 दिवस स्पर्धा क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या होत्या ही स्पर्धा यशस्वी करण्याकरता झाली आणि सहकार्य केलं. वाडीतील असू दे, वाडीत बाहेर असू दे, त्यांना मी मंडळातर्फे धन्यवाद देतो. आणि ज्या ह्या 2 दिवस स्पर्धा झाल्या त्याला जे 15 गाव असोसिएशनचे अध्यक्ष आहेत दिलीप उदेकर आणि आपले निरीक्षक माबदी सर यांना मी आमच्या मंडळातर्फे धन्यवाद देतो. त्यांनी आपला बहुमूल्य वेळ खर्च करून इथे आल्यात आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आम्हाला त्यांनी मालाचं मार्गदर्शन केलेलं आहे. तसेच वाडीतील सर्व महिला वर्ग असेल, क्रीडाप्रेमी असेल, प्रेक्षक असेल, बाहेरून पूर्ण आलेले संघ असेल, त्यांनी आम्हाला पूर्ण सहकार्य केलं आणि असेच आम्ही याच्या पुढेही स्पर्धा भरू असं आम्हाला मॉडेल सहकार्य करावं असं मी मनातर्फे त्यांना सांगतो. आणि माझे 2 शब्द संपवले. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद अध्यक्ष महोदय. या ठिकाणी अध्यक्ष महोदयांचं भाषण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. मी आमच्या 3 संघाचे जे खेळाडू आहेत, 3 संघाचे आमचे खेळाडू आहेत, कृपया त्यांना विनंती करतो की कृपया एका कुठल्या तरी खेळाडूनं 2 दिवसाचा आपला जो कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासंदर्भात आपण आपल्या मनोगत व्यक्त करावे असं विनंती करतो. आमच्या मामा भांजे संघ, मुसाड चांदेवाडी संघ, कृपया कोण असेल तरी या. मामा भांजे संघाचे कोणी असेल, पिंपळी संघाचं कोणी असेल, त्यांनी या इथे या. आमचे निरीक्षक म्हणून आणि मुसाड चांदेवाडीचे एक होतकरू अष्टपैलू नितीनजी मोरे आता या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. सर्वप्रथम धन्यवाद देतो मी कालिका माता मंडळ वावे चिंचाटवाडी आणि ज्या आमच्या 15 गावच्या असोसिएशनचे तर्फे या मॅच भरवण्यात आल्या त्या मंडळाचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी आणि रविदादाला पण माझ्याकडून एकदम एवढं आनंदित झालं की जे शक्य नव्हतं ते शक्य करून दाखवले रविदादा तू. आणि माझ्या संघाला खेळण्याची इथं संधी दिली त्याबद्दल मी मंडळाचं अभिनंदन करतो. धन्यवाद. या ठिकाणी मामा भांजे जो अंतिम फेरीचा जो विजयी संघ झालेला आहे या मामा भांजे संघाचे एक अष्टपैलू खेळाडू तांबे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करावी त्यांना विनंती करतो. जय महाराष्ट्र.
आज या ठिकाणी आम्हाला खेळण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल प्रथमतः मी या मंडळाचं आभार व्यक्त करतो आणि उपस्थित व्यासपीठावर असलेले पाहुणे मंडळी, आज या ठिकाणी जो आम्ही खेळ एवढ्या लांबून येऊन खेळलो अतिशय चांगल्या पद्धतीचा या इथून आम्हाला सपोर्ट भेटला त्याबद्दल प्रथमतः मी सर्वांचे धन्यवाद म्हणतो आणि असेच या ठिकाणी टुर्नामेंट हवं आणि आम्ही पुन्हा पुन्हा या ठिकाणी खेळायला हवं अशी इच्छा व्यक्त करतो आणि दोन शब्द पूर्ण करतो. थँक्यू. धन्यवाद तांबे साहेब. खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूचं मनोगत हे येणाऱ्या प्रत्येक येणारा जो मेंबर्स असेल त्यांच्या टीमचा एक सहकारी असेल त्याच्या माध्यमातून हे जे प्रत्युत्तर असतं किंवा एक त्याचे शब्द असतात ते आमच्या मंडळाशी आमच्या मंडळासाठी खास मौलिक असतात. यानंतर मी अंतिम टप्प्याची जी आपण वाट पाहताय या अंतिम टप्प्याकडे वळतोय. आपण दोन दिवसाचे जे सामने भरवलेत या दोन दिवसाच्या सामन्यामध्ये जे प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते 15,501 असं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे. हे पारितोषिक ज्यांनी घोषित केलेलं आहे ज्यांनी दिलेलं आहे त्या आदरणीय सन्माननीय आमच्या वाडीतील आमच्या गावातील एक रहिवासी आहेत पण त्यांनी स्पष्ट डिक्लेअर केलेलं आहे की गुरुजी आमच्या मंडळातील सर्व कार्यकर्त्यांना सांगितलंय की माझं नाव मात्र कुठे डिक्लेअर करू नका पण मी माझ्या मंडळाच्या वतीनं त्यांनाही लाख लाख धन्यवाद देऊ इच्छितो. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते 11,000 अशा प्रकारचं हे पारितोषिक आहे. हे पारितोषिक सुद्धा आमच्या मंडळातील श्री आनंद औतेकर, गणपत सागवेकर, दीपक सागवेकर, शरद सागवेकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला प्राप्त झालेलं आहे. मी त्यांचंही माझ्या मंडळाच्या वतीनं लाख लाख धन्यवाद त्यांचंही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे तृतीय क्रमांकाचं जे पारितोषिक आहे हे 7,001 आमच्या वाडीतील आमच्या सर्वांचे आधारस्तंभ मी वारंवार म्हणतो ते म्हणजे आमचे शाबासकीची पाठ फाट असते ती म्हणजे आमचे हरिभाऊ यांचे जावई श्री रमेशजी चव्हाण यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. मी त्यांनाही कदाचित हे लाईव्ह सगळं प्रक्षेपण ते पाहत असतील मी त्यांनाही या ठिकाणी माझ्या मंडळाच्या वतीनं लाख लाख धन्यवाद. त्याचप्रमाणे जी 2 दिवसासाठी लागणारी जेवणाची व्यवस्था आहे की खरोखर जी कळकळीची जी आपुलकीची किंवा आतुरतेची जिंची वाट पाहत होतो की ज्यांच्या मनामध्ये एक खंत होती की माझा खेळाडू एवढ्या लांबून इथपर्यंत येतो तर त्याला जेवणाची व्यवस्था कुठेतरी व्हावी ही त्यांच्यामध्ये असलेली जी मनाची भावना आहे ही भावना त्यांनी या जेवणाच्या माध्यमातून व्यक्त केली. ती म्हणजे 2 दिवसाचं जेवण ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झालं ते म्हणजे आमचे प्रदीपजी राजाराम उतेकर आमच्या राजाराम दादाचे चिरंजीव यांचंही मी माझ्या मंडळाच्या वतीनं त्यांनाही लाख लाख धन्यवाद. त्याचप्रमाणे या मंडळासाठी जे लागणारे टेनिस बॉल आहेत नियमाला अनुसरून टेनिस बॉलच वापरायचा असा असोसिएशनचा नियम आहे. हे टेनिस बॉल हे चेंडू जे बॉक्स आहेत हे बॉक्स आमच्या मंडळाला जे प्राप्त झालेले आहेत ते भगवान श्रीराम उतेकर आमच्या माजी सैनिक म्हणून जे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे प्राप्त झाले आहे. मी त्यांनाही या ठिकाणी लाख लाख धन्यवाद देऊ इच्छितो. या सर्वांचं मी पुनश्च या ठिकाणी धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे ह्या ज्या समोर आपण शिल्ड पाहताय ट्रॉफ्या पाहताय जे अतिशय चमकदार अशा ट्रॉफ्या आहेत ह्या ट्रॉफ्या आमच्या गावच्या प्रथम नागरिका सरपंच महोदया सौ दीपिका दीपक मोरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. त्यांचे या ठिकाणी धीर या ठिकाणी उपस्थित आहेत संदीपजी मोरे यांचे मी आमच्या सर्व मंडळाच्या वतीनं त्यांनाही या ठिकाणी लाख लाख धन्यवाद देऊ इच्छितो. त्याचप्रमाणे या खेळपट्टीसाठी हा जे मैदान आहे या मैदानाची जागा जी उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये आमच्या राजेंद्रजी उतेकर असू देत आमचे बाकीचे बरेचसे मंडळी आहेत पांडुरंगजी पवार आहेत किंवा इतर मान्यवर मंडळी आहेत आनंद उतेकर आहेत या सर्वांनी या जागा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. यासाठी त्यांचंही मी या ठिकाणी लाईव्ह प्रेक्षकांच्या माध्यमातून लाख लाख धन्यवाद. आणि जेवण बनवण्यासाठी जी घराची व्यवस्था केलेली आहे ती आमचे काशीनाथजी उतेकर यांनी सुद्धा आपली जागा उपलब्ध करून दिलेली आहे त्यांचंही मी या ठिकाणी लाख लाख धन्यवाद देऊ इच्छितो. त्याचप्रमाणे ही मंडप व्यवस्था आहे ही मंडप व्यवस्था मंगेश उत्तेकर, जनार्दन उत्तेकर, दीपक उत्तेकर, पांडुरंग उत्तेकर यांच्या सहकार्याने आणि बाबू पवार आमच्या जांभूळवाडीचे एक होतकरू तरुण नेतृत्व त्यांच्या माध्यमातून ही मंडप व्यवस्था आणि स्पीकर व्यवस्था या ठिकाणी प्राप्त झालेले त्यांचेही मी माझ्या मंडळाच्या वतीनं लाख लाख धन्यवाद त्यांचाही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. बंधून आपण जो महत्वाचा क्षण आहे त्या क्षणाकडे वळतोय ज्याची आपण आतुरतेनं वाट पाहतोय आणि या 2 दिवसाच्या सामन्यामध्ये जी उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे असा सर्व खेळाडूंचा गुणगौरव करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. मी असोसिएशन अध्यक्षांना सांगू इच्छितो की मंडळाच्या माध्यमातून आमचे छोटे मोठे सांस्कृतिक असू दे सामाजिक असू दे शैक्षणिक असू दे प्रत्येक क्षेत्रामध्ये आमचे जे मातब्बर मंडळ आहे यांच्या सहकार्याने यांच्या सल्ल्याने आमचं मंडळ हे नेहमीच पुढे कार्यरत असतं. आणि आता या 2 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये जे उत्कृष्ट महत्वाचा जो फलंदाज आहे या फलंदाजानं आपली जी चमक दाखवलेली आहे या फलंदाजाचं नाव या ठिकाणी घोषित केलं जात आहे. त्यांनी अप्रतिम अशी फलंदाजी करून 2 दिवसामध्ये स्वतः
अप्रतिम अशी फलंदाजी करताना सर्व प्रेक्षकांची ज्यांनी मन जिंकून घेतली असा फलंदाजाचं या ठिकाणी नाव या ठिकाणी प्रक्षेपित करणार आहे. कोणाला माहिती असेल तर कृपया त्यांनी सांगायचं आहे. त्या अगोदर त्याचा सत्कार या ठिकाणी केला जाणार आहे. कोण माहितीये का? मंडळाला सांगायचं नाही, बाकीच्या प्रेक्षकांनी सांगायचं आहे. कोण नाव माहितीये का तुम्हाला? ओके ठीक आहे. तर उत्कृष्ट फलंदाज ज्यांनी सुंदर अशी खेळी करून आपल्या संघाच्या माध्यमातून 66 धावांचं मोठं असं योगदान दिलेलं आहे तो म्हणजे मदन चांदे डावखुरा फलंदाज. याचा यथोचित असा सन्मान केला जातोय. मी या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या मंडळाचे खजिनदार विजयजी, आपल्या मंडळाचे खजिनदार पांडुरंगजी पवार आणि आमच्या मंडळाचे सल्लागार विजयजी उत्तेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक त्यांना वितरित करायचंय. मदनजी चांदे ओके, त्यांचे बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. अक्कू चांदे यांना या ठिकाणी पारितोषिक वितरित केलं जातंय. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचंय. मोबाईल कुणाचा असेल ना, अजून बॅटरी लांब ना. यानंतर उत्कृष्ट फलंदाज तर झालेला आहे पण त्या फलंदाजाला चकवण्यासाठी जो गोलंदाज लागतो हा सुद्धा अचूक टप्प्याचा अप्रतिम असा गोलंदाज लागतो. आणि या गोलंदाजानं एक हॅट्रिक, एक ओव्हर हॅट्रिक, 4 षटकामध्ये 35 धावा आणि 8 विकेट त्यांनी घेतलेल्या आहेत या गुणवंत खेळाडूचा. त्याचा सन्मान करणं हे मी आद्य कर्तव्य समजतो. पिंपळी गावातील किंवा पिंपळी राधाकृष्ण पिंपळी मंडळाचा एक सदस्य म्हणून किंवा त्या क्रिकेट मधला एक सन्मानपूर्वक खेळाडू म्हणून मी त्याचं नाव या ठिकाणी घोषित करतो. तो म्हणजे श्रीधर इंगावले पिंपळी. कृपया आपण कुठे असाल तर या ठिकाणी यायचंय. श्रीधर कडव त्यांनी आपलं पारितोषिक या ठिकाणी घोषित केलेलं आपण सन्मानपूर्वक आपण ते स्वीकारायचंय. मी आमच्या वाडीचे आमच्या गावचे माजी उपसर्प सूर्यकांतजी उत्तेकर आणि जनार्दन उत्तेकरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाज पारितोषिक श्रीधर कडव यांना देण्यात येत आहे. जनार्दन उत्तेकर आणि सूर्यकांत दिनकर उत्तेकर यांच्या शुभ हस्ते त्यांचे प्रतिनिधी म्हणून रवींद्र सकपाळ जे लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय रवींद्र सकपाळ यांच्या हस्ते सुपूर्द केलं जात आहे. धन्यवाद. यानंतर गोलंदाज बॅट्समन ही आपली जबाबदारी पार पडत असतो पण त्यांना रोखण्याचं काम करायचं असतं ते म्हणजे क्षेत्ररक्षकाची ही सुद्धा महत्वाची जबाबदारी असते. आणि उत्तुंग असा असलेला जो झेल आहे त्यांनी अप्रतिम असा झेल आपला टिपलेला आहे आणि सर्वांच्या मनामध्ये जो भिडलेला आहे तो म्हणजे चांदेवाडी संघाचा एक होतकरू गुणवंत क्षेत्ररक्षक ज्याचं नाव पुकारलं जात आहे तो म्हणजे आकाश कदम याचा गुणगान केला जातो. याला सन्मानपूर्वक ट्रॉफी दिली जाते. मी जेवण कमिटीचे आमचे सर्व सदस्य यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांना सत्कार करायचा आहे. या जेवण कमिटीचे आमचे सर्व सदस्य की ज्यांच्या माध्यमातून 2 दिवसाचे जेवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते सर्व सदस्य यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आमचे नारायण दादा या पुढे. मधू दादा कुठे गेलेत? आकाश कदम चांदेवाडी संघाचा एक क्षेत्ररक्षक सुंदर अप्रतिम असा त्यांनी छेल टिपलाय त्याचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. धन्यवाद. आणि शेवटचा जो सामना झाला या सामन्यामध्ये जो महत्वाचा सामनावीर ठरला अप्रतिम अशी बॅटिंग असू देत, गोलंदाजी असू देत किंवा क्षेत्ररक्षण असू देत ज्यांनी महत्वाची जबाबदारी ज्यांनी पार पडली 3 विकेट्स 2 धावा दिल्यात अप्रतिम अशी गोलंदाजी. आणि गोलंदाजीच्या जोरावरती म्हटलं जातं कोणताही सामना फिरवता येतो आणि बॅटिंगचा विश्वास असेल तर बॅटिंगच्या माध्यमातून सामना फिरवता येतो. आणि ही अप्रतिम अशी कामगिरी केली ते म्हणजे समीर मामा माझे संघाचे एक होतकरू गोलंदाज समीर. मी समीरला विनंती करतो की कृपया आपण स्टेजच्या दिशेने प्रस्थान व्हा. मामा माझे संघाचे एक होतकरू गोलंदाज समीर अप्रतिम अशी गोलंदाजी. हॅट्रिक त्यांनी घेतलेली आहे, हॅट्रिक म्हणण्यापेक्षा ओव्हर हॅट्रिक घेतलेलं आहे. आणि मुसार चांदेवाडीच्या संघाचे 3 खेळाडू त्यांनी बाद केलेले आहेत. या ठिकाणी आमचे राजाराम दादा यांना विनंती करतो आणि कृष्णा पवार यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते बक्षीस प्रदान करायचं. सामनावीराचा किताब दिला जातोय तो म्हणजे समीर याला एक गुणवंत खेळाडू समीर राजाराम दादा आणि कृष्णा पवार यांच्या माध्यमातून समीर यांना दिला जातोय. धन्यवाद.
त्यानंतर या संपूर्ण सिरीज मध्ये जो सिरीजचा मानकरी ठरला जातो हा सुद्धा एक महत्वाचा मानकरी ठरला जातो. मग त्याच्यामध्ये त्याची बॅटिंग असू दे, फलंदाजी असू दे, क्षेत्ररक्षण असू दे, याची पूर्णतेने जाणीव करून जबाबदारी स्वीकारत असतो असा एक उत्कृष्ट असा एक खेळाडू ज्यांनी 66 धावा केल्यात आणि आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती 4 विकेट्स घेतल्यात, जो आपला सर्वांचा लाडका आहे, जो रत्नागिरीत नव्हे तर रायगड पेन पलवेल सारख्या परिसरामध्ये स्वतःचं नाव ज्यांनी गाजवलेलं आहे, मामा भांजे संघाचे मगाशी आलेले जे संघ नायक आहेत किंवा त्यांचे खेळाडू आहेत, त्यांनी सहज गत्या बोलता बोलता बोलून गेले की मदन सारखा खेळाडू खरोखर उत्कृष्ट खेळाडू आहे जो आपल्या परिसरामध्ये एक नवीन हिरा तयार होतोय आणि हा हिरा भविष्यामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळामध्ये स्वतःची चमक दाखवावी. मी माझ्या मंडळाच्या वतीने त्याला शुभेच्छा देतो मालिकावरून. म्हणून त्यांची जी घोषणा केली जाते तो आहे सर्वांचा लाडका मदन चांदे. या ठिकाणी मी बक्षीस प्रदान करण्यासाठी माझ्या असोसिएशन मंडळाचे पदस्थ अध्यक्ष दिलीप दादा, 2 दिवसाचे निरीक्षक म्हणून ज्यांनी कामगिरी पाहिले ते म्हणजे संदेशजी, नितीनजी आणि आमचे दीपक उतेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते हे मालिकावीराचं जे बक्षीस आहे त्यांना प्रदान करायचंय. इकडे ना इकडे असे इकडे अमित लाईट मारताय. नितीन मोरे कुठे गेले? नितीन मोरे दादा इकडे अमित याचा फ्लॅश नाही चांगला येईल लाईट ने फोटो. धन्यवाद. त्यानंतर ही महत्वाची वैयक्तिक बक्षीस झाल्यानंतर आता सामायिक बक्षीस आहे त्या बक्षिसांकडे मी वळतोय. या ठिकाणी आपल्या सर्वांना ज्ञात आहे की तृतीय क्रमांकासाठी जो झगडा झाला, मी माझ्या भाषेमध्ये म्हणेन झगडा म्हणेन कारण की आमच्या इथे बाला डान्स चांगला प्रामुख्याने महत्वाचा सगळ्यांना प्रख्यात आहे आणि तो शक्ती तुल्याच्या माध्यमातून झगडा होतो आणि तोच झगडा अर्थात ती जी युद्ध नीती होती किंवा एक प्रकारचा जो संघर्ष होता तो म्हणजे साखर आणि राधाकृष्ण पिंपळी यांच्या दरम्यान हा तृतीय क्रमांकाचा सामना खेळवला गेला. या सामन्यासाठी चांगल्या प्रकारे आपलं यथोचित असा त्यांनी विजयश्री संपादन केलेला आहे तो म्हणजे राधाकृष्ण पिंपळी या संघाने स्वीकारलेला आहे. मी या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे महिलेश चव्हाण त्याचप्रमाणे हरिसाहेब आणि अर्जुन गुरुजी यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते रोख पारितोषिक 7001 आणि जे शिल्ड आहे हे आपल्या शुभास्ते त्यांना प्रदान करायचं आहे. मी पिंपळी संघाचा कर्णधार त्यांचे सहकारी आहेत आमचे रवींद्रजी सकपाळ यांना विनंती करतो की आपण हे पारितोषिक त्यांनी स्वीकारायचंय. ओके धन्यवाद. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय. रवींद्रजी सकपाळ हे तृतीय क्रमांकाचं जे आपल्या असोसिएशन मंडळाचा जो शुभ संदेश आहे तो आपल्या आपल्या हस्ते घ्यायचा आहे. मी कॅप्टन साहेबांना विनंती करतो की आपण हा शुभ संदेश त्यांना सुपूर्द करायचा आहे. धन्यवाद. यानंतर जो अंतिम सामना झाला या अंतिम सामन्याची जी चुरशीची लढत झाली या चुरशीच्या लढतीमध्ये मला वाटतं आजूबाजूच्या परिसरातून माझ्या जिल्ह्यातून माझ्या मुंबई पुणे शहरातून नवे नवे ते गुजरात कर्नाटक केरळमधून प्रत्येक प्रेक्षक हा लाईव्ह प्रेक्षक पाहत होता. अंतिम सामना अतितटीचा असा सामना होता. या सामन्यामध्ये जो द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो म्हणजे सर्वांचा लाडका मुसाड चांदेवाडी संघ. या चांदेवाडी संघाचे सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपण स्टेजच्या दिशेने यायचंय. मी या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे गणपतजी सागवेकर दादा यांना विनंती करतो की कृपया आपण समोर यायचंय. त्यानंतर आमच्या मंडळाचे पदस्थ अध्यक्ष राजेंद्रजी उत्तेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते 11001 आणि जे प्रथम द्वितीय क्रमांकाचं जे शिल्ड आहे ते आपल्या शुभास्ते या गुणवंत खेळाडूंना आपण प्रदान करायचंय. त्याचप्रमाणे मंडळाचं जे असोसिएशनचं जे शुभ संदेश आहे हा संदेश सुद्धा या द्वितीय क्रमांकाच्या मानकऱ्यांना अर्थात मुसाड चांदेवाडी संघाला आपण प्रदान करायचंय.
धन्यवाद. यानंतर जो प्रथम क्रमांकाचा मानकरी आहे, जो तुमचा आमचा सर्वांचा परिचयाचा झाला आहे आणि खरोखर मी त्यांचं गुणगौरव करू तेवढं कमीच आहे, तो मामा भांजे संघ. या मामा भांजे संघानं अतिशय उंच अशी कामगिरी केली, जिथं फक्त 26 धावा होत्या मुसाट चांदेवाडी संघासमोर, पण अचूक टप्प्याची गोलंदाजी त्यांनी केली. तो म्हणजे समीर, त्याला आपण सामनावीर म्हणून, मालिकावीर म्हणून त्यांचा सन्मान केला, सॉरी सामनावीर म्हणून त्यांचा सन्मान केला होता. ते आमच्या मामा भांजे संघाचे कर्णधार आणि त्यांच्या समोर असलेली टीम, कृपया त्यांनी व्यासपीठाकडे चला. या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे आनंददादा, आनंददादा आणि ज्यांच्या माध्यमातून या ट्रॉफी या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत, त्या आमच्या संदीपजी मोरे यांना विनंती करतो की आपण स्टेज समोर यायचं. आपल्या शुभास्ते हे रोख पारितोषिक 15,501 आणि हे जे प्रथम क्रमांकाचं शिल्ड आहे, त्याचप्रमाणे असोसिएशनचं जे पत्र आहे, एक शुभ संदेश आहे, तो आपल्या शुभास्ते यांना प्रदान करायचा आहे. असं इकडे असं इकडे नाही उजे म्हणून रे मारायला. तिथून काढायचं भगवान असं ते आला का तुझ्याकडे बरोबर आला तुझ्याकडे चांगला भाऊ एक काढ बाबा फोटो का ते फोटो काढ त्यांचा त्यांचा फोटो काढला का एक फोटो काढ त्यांचा अरे मग असं आहे हा असं आहे ठीक आहे धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी प्रथम पारितोषिक या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे. या ठिकाणी बक्षिसाचं वितरण अंतिम टप्प्यामध्ये असताना मी जाता जाता सांगू इच्छितो की दानशूर दातृत्व म्हणून ज्या ज्या दानशूर व्यक्तीनं ज्या ज्या दानशूर मान्यवरांनी आपल्या मंडळासाठी ज्या आर्थिक स्वरूपामध्ये देणगी प्राप्त केलेली आहे, देणगी दिलेली आहे, या सर्व देणगी दानशूराचं मी पुनश्च एकदा मंडळाच्या वतीनं या ठिकाणी लाख लाख धन्यवाद देऊ इच्छितो. त्याचप्रमाणे सर्व तिन्ही खेळाडू किंवा तिन्ही संघाचे खेळाडू यांना विनंती करेन, आमच्या मंडळाची आपणास विनंती आहे, आपण एवढा लांबून एवढा प्रवास करून या मंडळाचं सहकार्य करण्यासाठी किंवा आपली खेळपट्टी गाजवण्यासाठी या ठिकाणी आपण आलात, आपली उपस्थिती दाखवलात. तसेच जाताना सुद्धा रात्र आहे, काळोख आहे, काळोखाची कोणत्याही प्रकारची एक प्रकारची दक्षता घ्या आणि आपण आपल्या घरापर्यंत सुखरूप पोहोचाल अशी मी आपल्याला शुभेच्छा देतो. आणि या कार्यक्रमाप्रसंगी शेवटच्या प्रसंगाकडे वळतो. महत्वाचा मुद्दा म्हणजे आभार प्रदर्शन. आभार प्रदर्शन करणं हे खूप महत्वाचं आहे. या कार्यक्रम प्रसंगी ज्या ज्या मान्यवरांनी ज्ञात अज्ञात अशा सर्व मान्यवरांनी या मंडळासाठी मोठं असं योगदान दिलेलं आहे, या सर्व मान्यवरांचं मी या कार्यक्रमाप्रसंगी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे यासाठी लागणारी जागा असू देत, जेवण असू देत, आर्थिक स्वरूपामध्ये असू देत, या सर्व दानशूर दातृत्वातून पुनश्च एकदा मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे असोसिएशनचे जे नेमलेले आमचे पदाधिकारी आहेत, हे पदाधिकारी यांच्या समवेत हा सामना पार पडला, हे आमचे सर्व पदाधिकारी या 2 दिवसाच्या सामन्यासाठी आपली उपस्थिती दाखवली, त्यांचंही मी माझ्या मंडळाच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि तसेच मी सर्वांना विनंती करेन की संध्याकाळी जेवणाची व्यवस्था आहे, हे आपण सर्वजण पोट भरून जेवण करावं, मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि आजचा कार्यक्रम अध्यक्षाच्या वतीनं संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. आईने कार्यक्रम संपन्न होत आहे, संपन्न केले. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आवडलं असेल तर कमेंट करा. धन्यवाद.